सुस्वागतम 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 श्री शाहू शिक्षा प्रसार सेवा मंडल पेठ वडगाव संसदीय श्री विजय सिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव मार्फत अंतर्गत गुणवत्ता अनुपक्ष व विद्यार्थी शिक्षक पालक समिति यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक 28 ऑक्टोबर 2021 रोजी सर्व विद्याशाखांच्या प्रथम वर्ष पदवीसाठी प्रवेशी विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे बी ए भाग के चे हे दुसरे पुष्प या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाविद्यालयाच्या आदरणीय प्राचार्य डॉक्टर विजय चव्हाण मॅडम विचारमंचावरील सर्व मान्यवर प्राध्यापक व विद्यार्थी आपणा सर्वांचे मी या ठिकाणी स्वागत करतो। कार्यक्रमाची रूपरेषा व उद्देश स्पष्ट करण्यासाठी प्रास्ताविकास विद्यार्थी शिक्षक पालक समितीचे प्रमुख डॉक्टर एम ए पाटील सर यांना विनंती करतो। नमस्कार, गुड मॉर्निंग वन एंड ऑल। श्री विजय सिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि विद्यार्थी शिक्षक पालक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बी ए भाग एक या वर्गाचा स्वागत समारंभ। या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय चव्हाण मॅडम, बी ए भाग एक समिती प्रमुख सहदेव मॅडम, नॅक कोऑर्डिनेटर सी बी माने सर, को कोऑर्डिनेटर दिनेश भंडारे सर, आपणास मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले पाटील सर, शेख सर, सुरेश पाटील सर, जाधव सर, डॉक्टर रमेश कारंडे, भोसले सर, देवकुळे सर आणि सर्वात महत्त्वाचं बी ए भाग एकमधील आपण सर्व विद्यार्थी मित्र, मी तुमचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं समितीच्या वतीनं या शैक्षणिक वर्षामध्ये सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, तुमचं अभिनंदन या गोष्टीसाठी की तुम्ही अत्यंत खडतर परिस्थितीमधून परीक्षा दिला। ऑनलाईन पद्धतीच्या मधून एक नवीन परीक्षा पद्धती आहे, ही परीक्षा पद्धती अंगीकारणं आणि त्यातून यशस्वीरित्या बाहेर पडणं हे तसं मोठं जिद्दीचं काम आणि यातून तुम्ही यशस्वीपणे पुढे आलात त्याबद्दल तुमचं अभिनंदन। आणि महत्त्वाचं तुमच्या आभार याच्यासाठी की हा जो कालखंड आहे हा अत्यंत महत्त्वाचा कालखंड आहे, तुमच्या आयुष्याला आणि भविष्याला दिशा देणारा कालखंड आहे आणि या कालखंडामध्ये तुम्ही या महाविद्यालयाची निवड केली, तुमच्या आयुष्याला दिशा देण्यासाठी हे महाविद्यालय तुम्हाला चांगलं वाटलं याबद्दल तुमच्या या ठिकाणी मी समितीच्या वतीने महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो। आणि या कार्यक्रमाच्या पाठिंबाचा जो उद्देश आहे तो उद्देश मी सांगू इच्छितो की जसं आपण कोणत्याही नवीन गावाला गेलो किंवा एखाद्या पाहुण्याच्या नवीन घरी गेलो तरी आपल्याला एक कुतूहल असतं की काय आहे, कसं आहे, किती आहे, कुठं आहे, असे प्रश्न आपल्या मनामध्ये असतात। अगदी तसंच तुम्ही आमच्यासाठी आणि आम्ही तुमच्यासाठी दोघे पण नवीन आहोत आणि ही नवखेपणाची जी दरी आहे आपली ती संपवण्यासाठी हा कार्यक्रम आपण घेत आहोत। काही विद्यार्थी नक्कीच याच महाविद्यालयामध्ये शिकलेले असतील, म्हणजे ज्युनियर कॉलेजमध्ये या इमारतीमध्ये असतील, पण नक्कीच ती प्रशासन व्यवस्था वेगळी आहे आणि आज म्हणजे सिनियरसाठी प्रशासन व्यवस्था वेगळी आहे आणि हा जो फरक आहे तो फरक तुम्हाला म्हणजे दिवसेंदिवस म्हणजे जाणवत आहे। आणि इथं नक्कीच तुम्ही या महाविद्यालयाची निवड केली तुमच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत आणि त्या वाढीसाठी आम्ही नक्कीच कटिबद्ध आहोत, पण त्यासोबत तुमच्या सर्वांगीण विकासासाठी या महाविद्यालयामध्ये जे काय होतं, जे काय चाललेलं आहे ते तुमच्यापुढं मांडणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे। तुम्ही बी ए व्हाल, फर्स्ट इयर होईल, सेकंड इयर होईल, थर्ड इयर होईल, तुम्ही चांगले मार्क पडाल, म्हणजे शैक्षणिक विकास होईल तुमचा, पण मला वाटतं की नुसतं डिग्री घेणं हा उद्देश आपला नसावा किंवा डिग्री देणारा कारखाना नाही या कॉलेजमध्ये,
तर तुमचा सर्वांगीण विकास व्हावा या भूमिकेतून महाविद्यालय काय करतंय, तर याचं एक सुंदर उदाहरण सांगतो तुम्हाला की आमच्या महाविद्यालयामध्ये माननीय प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण 55 समित्या कार्यरत आहेत. 55 समित्या, फक्त तुम्ही अभ्यासातच पुढे आलं पाहिजे आणि अभ्यासातच क्रियेट केलं पाहिजे असं नाही. तर इथं समोर सुनील पाटील सर बसलेत, तुमच्यात कबड्डी खेळण्याची इच्छा असणारे कबड्डी खेळता येणाऱ्या लोकांना अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत नेण्याचं काम महाविद्यालयाने केलंय. कितीतरी विद्यार्थी आपले राष्ट्रीय स्तरावरती खेळत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुद्धा गेले. हे एक उदाहरण म्हणजे तिथं तुम्ही करिअर करू शकता. की नुसतं बी ए आणि बी एला चांगले मार्क पडायला पाहिजे आणि तिथंच करिअर करायला पाहिजे असं काही नाही. आमचे म्हणजे काही चित्रकार आंतरराष्ट्रीय दर्जाचे चित्रकार बनले आणि तुमच्यातले हे कलागुण शोधणं आणि त्याला प्रोत्साहित करणं, त्याला खतपाणी घालणं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला करिअर करण्याची संधी उपलब्ध करून देणं, याच्यासाठी 55 समित्या कार्यरत. त्यापैकी काही लोकांना या ठिकाणी बोलवले आहे, काही समिती प्रमुखांना इथं बोलवलं आहे की ते तुम्हाला म्हणजे बोलतील, तुमच्याशी इतकूच असतील. गरज काय आहे की आमच्याकडे काय आहे हे आम्ही सांगितल्याच्यानंतर तुम्ही सुद्धा ते सांगणं गरजेचं आहे की आमच्याकडे काय आहे. आणि असा हा जो कार्यक्रम आहे टू वे कम्युनिकेशन असायला हवं. आम्ही आमचं सांगितलं आमच्याकडे हे आहे, तुम्ही सांगायला पाहिजे की माझ्याकडे याच्याशिवाय हे आहे आणि मग त्यामध्ये त्या गोष्टीला खतपाणी घालून आपल्याला पुढे जाता येईल आणि आपल्याला एक संधी साधता येईल, आपल्याला आपला जो विकास आहे तो विकास या ठिकाणी साधता येईल. आणि या उद्देशानं मित्रांनो या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. ही समिती हे तर करतेच, याशिवाय पालकांचे सुद्धा मेळावे आपण या समितीच्या माध्यमातून घेतो. जशा तुमच्या काही अडचणी आहेत तशा पालकांच्याही काही अडचणी असतील तुमच्या संदर्भानं किंवा आम्हाला पण तुमच्या संदर्भानं पालकांना काय बोलायचं असेल, तर असेही कार्यक्रम पालक मेळावे सुद्धा आपण या समितीच्या माध्यमातून घेत असतो मित्रांनो. आणि मग त्यानंतर सुद्धा तुमचा आमचा संबंध संपत नाही. जरी तुम्ही ग्रॅज्युएशन झाला तरी पुढं माजी विद्यार्थी म्हणून तुमच्या आमची नाव जोडलेली असते, म्हणजे तुमच्या तर ह्यात तुमच्या आणि आमचे संबंध कायमस्वरूपी हे वृद्धिंगत होत असतात. हेच मला या निमित्ताने या ठिकाणी सांगायचं. आणि या कार्यक्रमाचा उद्देश त्याच वेळेस फलित म्हणजे सफल होईल की ज्यावेळेस जसं आम्ही सांगतोय आमच्यातलं म्हणजे आम्ही जे सांगतोय आम्ही काय करतोय तसं तुम्ही पण सांगायला पाहिजे तुम्हाला काय करायचं आणि तुमच्यामध्ये काय आहे आणि ते तुम्ही सांगाल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. यानंतर महाविद्यालयातील सर्व उपक्रमांची माहिती सांगण्यासाठी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मनोगती होतील. मी प्रथम डी भाग एच्या प्रवेश समितीच्या प्रमुख डॉक्टर व्ही एन सर्वे मॅडमना त्यांचे विचार मांडण्यासाठी आमंत्रित करतो. शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ संचालित श्री विजयसिंह यादव महाविद्यालय पेठवडगावमध्ये विद्यार्थी शिक्षक पालक संघ व अंतर्गत गुणवत्ता हमी पक्ष यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित आजच्या या बी ए प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर विजय चव्हाण मॅडम, विद्यार्थी शिक्षक पालक संघ समितीचे प्रमुख डॉक्टर पटेल सर, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉक्टर सी बी माने सर, व्यासपीठासमोर बसलेले आदरणीय डॉक्टर शेख सर, सुनील पाटील सर, सुरेश पाटील सर, अशोक जाधव सर, कारंडे सर, अशोक भोसले सर, दिनेश भंडारे सर, श्रीनिवास रोमटे सर आणि माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी, सर्वप्रथम प्रवेश समिती प्रमुख या नात्यानं मी आपलं हार्दिक स्वागत करते. शैक्षणिक वर्ष 2021-22 आपण बी ए प्रथम वर्षामध्ये प्रवेश घेतलेला आहात आमच्या महाविद्यालयामध्ये, याकरिता सर्वप्रथम आपलं हार्दिक असं स्वागत प्रवेश समिती प्रमुख या नात्यानं. आपल्या समोर उभी आहे थोडक्यात माहिती देण्यासाठी महाविद्यालयाची. वेळ जसा खूप कमी सांगितलाय मला अगदी 2 मिनिटात आपलं सांगायचं आहे आणि असं महाविद्यालयाचा जो परिचय आहे 2 मिनिटांमध्ये करून देणं अवघड आहे, पण माझ्या परीने मी प्रयत्न करते तुम्हाला बरीचशी माहिती देण्याचा. आपल्या महाविद्यालयाची स्थापना 1999 झालेली आहे कला शाखा आणि 2001 पहिली बॅच बी ए होऊन तिथून बाहेर पडलेली आहे. तेव्हापासून आज अखेर महाविद्यालयाचा जो आलेख आहे प्रगतीचा आलेख हा दिवसेंदिवस चढता राहिलेला आहे, म्हणजे आपली प्रगती ही होतच राहिलेली आहे. आमच्या कलाशाखेमध्ये एकूण 8 विभाग कार्यरत आहेत, हिंदी मराठी इंग्रजी इतिहास भूगोल समाजशास्त्र अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र असे 8 कलाशाखेचे विभाग कार्यरत आहेत. 6 विभागामध्ये 2-2 प्राध्यापक काम करतात,
आणि दोन विभागांमध्ये तीन तीन प्राध्यापक काम करतात, इंग्रजी आणि भूगोल या दोन विषयासाठी तीन तीन प्राध्यापकांची नियुक्ती आहे, बाकीचे सर्व विभाग दोन दोन प्राध्यापक काम करतात. मी हिंदी विषयासाठी आहे डॉक्टर वर्षा सुखले, आमचे विभाग प्रमुख आहे डॉक्टर शेख सर. तुम्हाला जसे जसे विषय आता चालू होतील, ऑफलाईन आपलं कॉलेज दिवाळीनंतर सुरू होईल, त्यावेळेला सगळ्या प्राध्यापकांचा परिचय होईल. प्रवेश घेताना आमच्या समितीतील बऱ्याच लोकांचा तुमचा परिचय झाला असेल आणि आणखीनही परिचय तुमचे होतच राहणार आहेत. या आता प्रस्ताविकामध्ये सरांनी सांगितले की आपल्या महाविद्यालयामध्ये एकूण 55 समित्या कार्यरत आहेत. या 55 समित्यामध्ये आम्ही प्राध्यापक जरी काम करत असलो तरी या सगळ्या समित्या तुमच्यासाठी काम करतात. जसं की आता प्रवेश समिती माझ्याकडे, मी तुमचे प्रवेश करून घेतले. मग विद्यार्थी पालक समिती जी आहे सर, आता या समितीमार्फत आपण आजचा हा कार्यक्रम घेत आहोत. एक नियतकालिक समिती आहे, कालच आपल्या नियतकालिकाचं मागच्या वर्षीच्या प्रकाशन झालेलं आहे. सगळ्यांना हा अंक तुम्हाला बघायला मिळेल लायब्ररीतून, तुम्ही जाऊन घेऊ शकता. याही वर्षी आपण अंक काढणार आहोत. या शैक्षणिक वर्षामध्ये तुम्हाला ते सगळं लिहायचंय, त्याची माहिती मी तुम्हाला देईलच. या ज्या 55 समित्या आहेत, 55 समित्यामध्ये सगळ्यात महत्वाच्या एक समितीचा उल्लेख मी इथं करू इच्छिते, ती म्हणजे अंतर्गत तक्रार निवारण समिती, जिला आपण ICC समिती म्हणतो. आणि खास करून मुलींसाठी ही समिती काम करते. आमच्या महाविद्यालयाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य जर काही सांगावं तुम्हाला वाटतंय तर ते म्हणजे शिस्त प्रियता. तासाच्या बाबतीत असेल किंवा इतर कुठल्याही बाबतीमध्ये बेशिस्त वर्तन आपल्याकडे अजिबात खपवून घेतल्या जात नाही. त्यामुळं मुलींच्या बाबतीत कुठलीही तक्रार जर असेल, तुम्हाला नको असलेलं वर्तन एखाद्याने केलं ते महाविद्यालयातल्या घटकाचं किंवा बाहेरचा, तर त्यासाठी आमची ही समिती अंतर्गत तक्रार निवारण ही समिती आहे, ती विशेष असं काम करते. याचबरोबर निर्भया पथक म्हणून आपल्याकडे काम करते. म्हणजे तुम्ही फक्त महाविद्यालयात आहात तोपर्यंत आमची जबाबदारी आहातच, पण इथून बाहेर पडल्यानंतर रस्त्यावर जाताना सुद्धा जर तुमची कुणी छेड काढत असेल किंवा नको असलेलं जर तुमच्यासोबत काही वर्तन घडत असेल तर तुम्ही बिनधास्तपणे निर्भयपणे आमच्या या समितीकडे येऊ शकता. या समितीच्या प्रमुख रेणुका पवार मॅडम आहे रसायनशास्त्र विभागाच्या. तुम्ही माझ्याकडे आलात किंवा प्राचार्य मॅडमकडे जरी आलात किंवा कुठल्याही घटकाकडे आपल्या महाविद्यालयाच्या, तर निश्चितपणे तुमचा जो काही त्रास आहे तो पूर्णपणे कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करू. एक उदाहरण मी म्हणून सांगू इच्छिते की मागच्या 2 वर्षापूर्वी म्हणजे लॉकडाऊन सुरू होण्याच्या आधी इथं साई मंदिरच्या पुढे एक म्हणजे कुठतरी एक व्यक्ती होती आणि आमच्या मुलींना त्या व्यक्तीचा खूप त्रास होत होता. म्हणजे एकदा जाता ते बघणार, बोलणार, काहीतरी फ्रॉन्टिंग चालू होतं आणि बऱ्याच दिवस मुलींनी ते सहन केलं. आणि नंतर मग एक मुलगी त्याच्यातली आली आणि तिने सांगितलं की मॅडम असं असं आम्हाला त्रास होते. लगेच आम्ही प्राचार्य मॅडमकडे गेलो आणि त्यांनी पोलीस स्टेशनला फोन केला. तिथं सिव्हिल ड्रेसमध्ये 2 पोलीस येऊन सकाळी थांबले आणि त्या व्यक्तीला नंतर तिथून म्हणजे चांगला चोप देण्यात आला. म्हणजे मी उदाहरण म्हणून सांगितलं, अशा वेगवेगळ्या समित्या आपल्या महाविद्यालयामध्ये मुलींसाठी असतील, मुलांसाठी असतील काम करतात. या समितीमार्फत आम्ही स्वसंरक्षण प्रशिक्षण सुद्धा घेतलेलं आहे. म्हणजे थोडक्यात कराटे मुलींसाठी किती आवश्यक आहे आताच्या काळामध्ये, यासाठी त्याचं आम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे. आणि असे बरेचसे कार्यक्रम मुलामुलींसाठी आम्ही घेत असतो. मागच्या वर्षी मॅडम मला मुलीने एका सांगितलं BA TY च्या की जोडीदार कसा निवडावा या विषयावर तुम्ही एखादं व्याख्यान अरेंज करा, कारण आता TY आम्ही होत आहोत तर नक्कीच आम्हाला वैवाहिक जीवनामध्ये पुढे जायचं आहे. आणि असे बरेच प्रश्न असतात आमच्या मनामध्ये आणि कुणीतरी एक चांगली व्यक्ती जर येऊन आम्हाला याविषयी मार्गदर्शन जर करेल तर आम्हाला निश्चितच भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल. इन्फॉर्मल चर्चा झाली पण मी आता मॅडमला म्हणजे या व्यासपीठावरून या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सांगू इच्छिते की आपल्या या सर्व विद्यार्थिनींसाठी, मुलांसाठी अशा प्रकारचा व्याख्यानाचा कार्यक्रम आपण घेऊया, जेणेकरून भविष्यात त्यांना त्याचा निश्चितच फायदा होईल, उपयोग होईल. तर हे जे मी सांगितले सगळे कार्यक्रम किंवा माहिती हे फक्त तुमच्यासाठी आहे, तुमचा विकास व्हावा, तुम्ही पुढे यावं. तुम्ही आयुष्यामध्ये कुठलाही प्रश्न आला तरी त्या प्रश्नाला सडेतोड उत्तर देण्याची धमक तुमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे, ही अपेक्षा आहे. आणि प्रत्येक घटक महाविद्यालयातला त्या अपेक्षेने तुमच्यासाठी काम करत आहे. फक्त तुमच्यावर ते डिपेंड आहे की तुम्ही त्याचा किती उपयोग करून घेता, तुम्ही त्याच्यामध्ये किती इन्व्हॉल्व्ह होता, स्वतःहून आणि काही विषय घेऊन आमच्यापर्यंत येता का, हे पण यासाठी महत्वाचं आहे. ही झाली कमी समितीची वेगवेगळी माहिती. तसंच आपल्याकडे जे जे आर्ट डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे कोर्सेस पण आपण घेतो, शॉर्ट टर्म कोर्सेस. अभ्यासाचे विषय तर सगळ्यांना अभ्यासायचेच आहेत,
त्याच्यातून कुणाची सुटका नाही. पण त्या व्यतिरिक्तही आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी वेगवेगळे डिपार्टमेंट वेगवेगळे शॉर्ट टर्म कोर्सेस घेतात. आमच्या हिंदी मार्फत आम्ही हिंदी अनुवाद हा एक छोटा कोर्स घेतो. तुम्ही पण त्यामध्ये येऊ शकता. ज्योग्राफी डिपार्टमेंट मार्फत GTS आणि टुरिझम पर्यटन क्षेत्रामधले जे वेगवेगळे करिअरची संधी आहे त्याच्यावरती ते कोर्स घेतात. तसंच समाजशास्त्र विभाग असेल NGO नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन किंवा इंग्रजी विभागामार्फत कम्युनिकेशन स्किल COC हा सुद्धा कोर्स आपल्याकडे घेतला जातो. तर अभ्यासक्रमाव्यतिरिक्त तुम्ही याही कोर्समध्ये नॉमिनल फी असते त्याची 50-100 रुपये. फक्त तुम्ही गंभीरपणे त्या कार्यक्रमात यावं सॉरी त्या कोर्सला यावं म्हणून ती फी आम्ही आकारतो. आणि तुम्ही अशा वेगवेगळ्या कोर्सेसचा लाभ या 3 वर्षांमध्ये कधीही घेऊ शकता. तर हे पण एक तुमच्यासाठी खूप चांगली संधी असणार आहे आपल्या या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतल्यानंतर. जसं की मी सांगितलं की आमच्या महाविद्यालयाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय की शिस्तबद्धता. तास न होणं हे चालत नाही. तासाला गैरहजर राहणं हे पण आम्ही खूप घेत नाही. आणि वेगवेगळे जे कार्यक्रम होतात त्याच्यामध्येही तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आलं पाहिजे. वेगवेगळ्या या अभ्यासक्रमांचा लाभ तुम्ही घेतला पाहिजे यासाठी हे सगळं इथे म्हणजे होत असते. याशिवाय नियतकालिकामध्ये 2 मिनिटात मी सांगू इच्छिते की 4 विभाग विद्यार्थ्यांसाठी काम करतात. हिंदी मराठी इंग्रजी आणि कला विभाग. हिंदीमध्ये तुम्ही कविता असेल कथा असेल तुमचा एखादा बघितलेला प्रसंग असेल ते तुम्ही आमच्याकडे तुमच्या हाताने लिहून देऊ शकता. खरं तर हे महाविद्यालयाचा आरसा आहे. मी जे सांगते सगळ्या याच्यामध्ये आहे. तुम्ही स्वतः बघा बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तुमच्या जे सिनियर विद्यार्थी आहेत त्यांनी कसं कसं लिहिलेलं आहे. महाविद्यालयाची सगळी माहिती तुम्हाला यात मिळेल. सगळे फोटो आहेत. NSS असेल NCC असेल NSSनी काय काम केले कोरोना काळात NCCचे जे विद्यार्थी आहेत ते काय करत आहेत त्याच्या फोटोज आहेत. वेगवेगळे जे कार्यक्रम झाले त्या सगळ्या कार्यक्रमांचे फोटो सुद्धा तुम्हाला यात बघायला मिळतील. आणि तुम्ही स्वतः लिहिलेले लेख त्याच्यामध्ये आहेत. यावर्षी आमची अशी एक इच्छा आहे. मी आता बोलायला काही हरकत नाही. आपले जे आतापर्यंतचे विभाग आहेत हिंदी मराठी इंग्रजी नियतकालिकाच्या माध्यमातून आम्ही वेगवेगळ्या व्यक्तींचे इंटरव्ह्यू घेतलेले आहेत मुलाखती घेतलेल्या आहेत. सामाजिक क्षेत्रात काम करणारे असतील शिक्षण क्षेत्रात काम करणारे व्यक्ती असतील अशा मोठ्या व्यक्तींच्या आम्ही मुलाखती घेतल्या आणि खूप काही त्यातून आमच्या विद्यार्थ्यांना शिकायला मिळाले यात काही शंका नाही. मागच्याच वर्षी आम्ही प्रोफेसर वसंत मोरे सर जे पाणीपतकार म्हणून शिवचरित्रकार म्हणून ओळखले जातात आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात त्यांचा आम्ही इंटरव्ह्यू घेतला. आमच्या काही निवडक विद्यार्थ्यांना घेऊन जाऊन नसीमा हुजरुकना तुम्ही ऐकला असेल जे अपंगांसाठी काम करतात त्यांचाही आम्ही एका वर्षी इंटरव्ह्यू घेतलेला आहे. किंवा आमचे सुनील कुमार लवटे सर असतील हिंदी विभागातले अर्जुन चव्हाण सर असतील पांडुरंग पाटील सर असतील असे खूप मोठे मोठे दिग्गज व्यक्ती ज्यांना तुम्हाला प्रत्यक्ष बघण्याचा ऐकण्याचा अनुभवण्याचा खरं तर म्हणजे ती संधी तुम्हाला मिळणार आहे. आणि यावर्षी अशी इच्छा आहे आमची की तुमच्या निवडक विद्यार्थ्यांना घेऊन आपल्या विद्यापीठाचे जे कुलगुरू आहेत डी.टी. शिर्के सर मला निश्चित माहिती आहे की ते आपल्याला वेळ देतील. ती व्यक्ती म्हणजे सामान्य कुटुंबातून एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचू शकते. त्यांचा सुद्धा इंटरव्ह्यू आपण जाऊन घेऊ शकतो मराठीत असेल हिंदीमध्ये असेल इंग्रजीमध्ये असेल कुठल्याही भाषेत हे आपण ठरवू. तर या सगळ्या संधी किंवा हे सगळे उपक्रम कशासाठी आहेत कुणासाठी आहेत तर फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आहेत तुमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आहेत तुमच्या प्रगतीसाठी आहे. आणि तुम्ही जर हे सगळं केलं तर BA मध्ये संधी नाही असं कृपया समजू नका म्हणू नका. कारण खूप विद्यार्थ्यांचं हे ऐकण्यात येतं की आमचं काही कुठं संधी नाही वाटत म्हणून आम्ही BA ला पण असे कितीतरी विद्यार्थी आहेत जे ठरवून BA ला येतात. आणि स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातूनच नाही तर इथंही अशा अनेक संधी आहेत. फक्त आमच्या हिंदीमध्ये खूप छान तीन अक्षर आहे चाहते वहां राह है ना. जिथे तुम्हाला असेल करायचं तुम्ही ठरवलं तर तुम्ही नक्की करू शकता. मग क्षेत्र कुठलंही असो फॅकल्टी कुठलीही असो फक्त तुमची इच्छा पाहिजे आणि तुम्हाला त्याच्याबरोबर निरंतर असे प्रयत्न करावे लागतात तर निश्चित तुम्हाला यश हे मिळत असते. तर या निमित्तानं मला एवढं सांगायचं होतं की आपल्या महाविद्यालयामध्ये खूप चांगलं काम होत आहे त्याचा अनुभव तुम्हाला येईलच पुढची 3 वर्ष. NAC कमिटी सुद्धा आपल्याकडे खूप चांगली काम करते. जाता जाता एका मिनिटात सांगू इच्छिते माझ्याकडे NAC चा 7वा क्रायटेरिया आहे आणि त्याच्या मार्फत आम्ही 2 उत्कृष्ट उपक्रम घेतो. त्याच्यामध्ये 1 विद्यार्थी आणि 1 झाड. प्रत्येक विद्यार्थ्यांनी 1 झाड लावायचे आणि ते जगवायचे याची म्हणजे आम्हाला शाश्वती द्यायची. ते उपक्रम खूप सुंदर आपल्या महाविद्यालयाचा आहे. तसंच संगणक साक्षरता म्हणून पण आम्ही घेतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे संगणकाच्या संबंधित जे लिटरसीचे जे प्रोग्राम आहेत ते आम्ही तुम्हाला शिकवतो. ते
एक दिवस महिन्यातला पहिला शनिवार आमचे विद्यार्थी कुठलंही वाहन घेऊन येत नाही, फक्त सायकलला प्रवेश देतो आम्ही महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये। तर तोही उपक्रम विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला आहे, तुम्ही त्यामध्ये पण सहभागी व्हा। इथल्या होणाऱ्या प्रत्येक उपक्रमामध्ये खरं तर सगळ्यांनी सहभागी व्हायला पाहिजे। मॅडम आल्यापासून तर आम्ही खूप चांगले चांगले उपक्रम घेतले। मुलींसाठी आम्ही मेहंदी स्पर्धा घेतलेल्या आहेत, रांगोळी स्पर्धा घेतलेल्या आहेत। आत्ताच लॉकडाऊन मध्ये सुद्धा आम्ही मुलींना आवाहन केलं आणि प्लास्टिक बंदीसाठी पापडी पिशव्या मुलींनी आमच्या शिवून आणल्या आणि त्या आम्ही आमच्या सगळ्या स्टाफला दिल्या। म्हणजे ते पण एक सामाजिक काम किंवा एक पर्यावरणासाठी एक छोटासा वाटा म्हणून आपण ते केलेलं आहे। तर असे खूप चांगल्या चांगल्या आयडिया आहेत, कल्पना आहेत, काम करायला खूप चांगली संधी आहे। तुम्ही सगळ्यांनी यावं, तुम्ही सगळ्यांनी उत्साहाने यावं, आमच्यापर्यंत पोहोचावं। आपल्या काही कल्पना असतील तर त्याही द्याव्यात आणि आमच्या ज्या उपक्रमामध्ये आहे त्याच्यात तुम्ही सहभागी व्हावं, ही खरं तर मी या ठिकाणी तुम्हाला अपेक्षा व्यक्त करते। आणि मला तुम्ही ऐकून घेतलं शांतपणे, याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद मानते आणि थांबते। धन्यवाद। यानंतर स्कॉलरशिप विभागाची माहिती देण्यासाठी प्रशासकीय कार्यालयातून श्री धनंजय देवकुळे सर यांना आमंत्रित करतो। मी स्कॉलरशिप संदर्भात तुम्हाला काही थोडक्यात माहिती सांगतो। आपल्या कॉलेजमध्ये तसे एकूण 42 स्कॉलरशिप देतात, गव्हर्नमेंटच्या, नॉन गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट असे एकूण 42 स्कॉलरशिप मिळतात। त्यापैकी जे रेग्युलर मिळतात त्या तीन, एक ते कास्टमध्ये, एक राजश्री शाहू आणि दुसरे ते अल्पसंख्याक किंवा सेंटर सेक्टर। अल्पसंख्याक जी स्कॉलरशिप आहे ते तुम्हाला जैन, हिंदू, मुस्लिम, पारसी एवढ्यांनाच मिळते। सेंटर सेक्टर आहे ती गव्हर्नमेंटची आहे, ती मेरिटवर मिळते। तिचं मेरिट लॉकडाऊनच्या अगोदर 80% होतं, लॉकडाऊननंतर मार्क्स जास्त पडल्यामुळं मी कालच जाऊन आलो तर 90 ते 95 पुढे जे मार्क असतील त्यांनाच मिळेल। मी काल मॅडमांना विचारून गेलो होतो, विद्यापीठात ही जनरली माहिती सांगितली, मॅक्झिमम 95 जे पुढचे जे विद्यार्थी आहेत त्यांनाच तुम्ही फॉर्म भरून घ्या, अन्यथा फॉर्म भरून घेऊ नका, पैसे खर्च होतील। तिकडं मिळणार कास्टची किंवा राजश्री शाहूची मिळणार आहे ते मिळणार नाही, का एकच कोटली ती स्कॉलरशिप मिळते। मी आता थोडक्यात कास्टचं सांगतो तुम्हाला। कास्टवाले जे SC NT OBC SBC तुम्ही 12 भरले असेल, तो जो आयडी आहे तुमचा 12वीचा फॉर्म भरलेला, तोच पुढं रिन्युअल करायचा आहे। ज्यांनी भरलेली नाही कास्टमधून आणि ह्यावर्षी भरणार आहे त्यांनी नवीन आयडी क्रिएट करत आहे। परत एकदा सांगतो, ज्यांनी जुनी भरलेली आहे त्यांनी तोच आयडी पुढं फॉरवर्ड करायचा आहे, जे नवीन भरणार आहे त्यांनी न्यू आयडी क्रिएट करायचा आहे। फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड, मोबाईल नंबर बँकेत दाखवावं लागतं। तुमचं जरी नॅशनल बँकेत पहिलं अकाउंट असेल, मागच्या 4-5 वर्षाचा अनुभव सांगतो, तरी तुम्ही पोस्टात अकाउंट काढा। पोस्टात अकाउंट काढलं तर तुमचे पैसे जमा होतात, 0 बॅलन्स झालं तरी अकाउंट बंद पडत नाही आणि 6 महिन्याला तुम्हाला KYC करायला लागेल। हे सगळ्यात महत्त्वाचं, का तुम्ही बँकेत, नॅशनल बँकेत जर अकाउंट असेल तर 6 महिने जर तुम्ही अकाउंटमध्ये बॅलन्स चेक केलं नाही, काहीच केलं नाही, तर अकाउंट तुमचं होल्ड होतं। 6 महिन्यानंतर ते तुम्हाला KYC होतं, तुमचं कॉलेजमधलं पत्र आणा, आधार कार्ड आणा, मोबाईल आणा, हे महत्त्वाचं। दुसरं, तुम्ही जे फर्स्ट इयरला आता मोबाईल जो वापरणार आहे, तुमचा मोबाईल तुमच्याकडे जो आहे कुणाचा पण असतो, तो नंबर तुम्ही मॅक्झिमम तुम्ही शिक्षण पुढे घेताय तोपर्यंतच ठेवा। म्हणजे कुठली तरी स्कीम आले म्हणून एवढंच कार्ड घेतलं, वापरलं, परत टाकून दिलं, हे स्कॉलरशिपला पण तेवढंच आहे। आणि इथून पुढे एक्झामला बाकी सगळ्याच गोष्टीला तुम्हाला तुमचा आधारला जो मोबाईल लिंक आहे आणि बँकेच्या अकाउंटला किंवा पोस्टाच्या अकाउंटला तोच नंबर तुम्ही ठेवा, नंबर बदलू नका। मॅक्झिमम 3 वर्ष तरी इथं बदलू नका। स्कॉलरशिप फॉर्म भरायला आपल्याला MHA DBT म्हणून वेबसाईट आहे, तुम्हाला माहिती आहे। भरताना उत्पन्नाचा दाखला 20-21 लागतो, जातीचा दाखला 2 मास आहे, बाकी सगळे डॉक्युमेंट लागतात। ते बऱ्यापैकी आपण बाहेर बोर्डवर लिहिले, मोठा बोर्ड आहे आपला, पिवळ्या कलरचा बोर्ड आहे पुढवेला, त्याच्यावर सगळी माहिती लिहिले, नंबर लिहिले, माझा पण नंबर आहे,
मला काही माहिती जरी लागली तर तुम्ही ऑफिसमध्ये या, मी तुम्हाला तिथे गिफ्ट चालू करून देतो. कालच्या माहितीनुसार 1 तारखेपासून स्कॉलरशिपचे फॉर्म कास्टचे तर भरायचं चालू होणार आहे. 1 ते 30 तारीख पहिला लॉट असणार आहे. पहिल्या लॉटमध्ये जर तुम्ही फॉर्म भरले तर 3 ते 3.5 महिन्यात स्कॉलरशिप तुमची जमा होते. पण तुमचं आधारवरचं नाव, 12च्या मार्कशीटवरचं नाव आणि बँकेतल्या अकाउंटवरचं नाव सेम पाहिजे. ज्यांचं काही मॅरेज झालं आहे त्यांचं काय प्रॉब्लेम तर आपण तो सॉल्व कराय. दुसरं, ज्यांचे वडील एक्सपायर झाले आहेत, जे मामाकडं नगर राहतात, त्यांनी पर्सनली मला येऊन भेटा, मी तुम्हाला त्याला सोल्युशन सांगतो काय आहे ते, काय करायला लागते. दुसरं काय कुणाला माहिती आणि पाहिजे असेल तर त्यांनी विचार. स्कॉलरशिप फॉर्म भरायची डेट 1 तारखेपासून चालू आहे, 30 तारखेला क्लोज होणार आहे पहिला लॉट. तर कास्टवाल्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरा. ओपन चालायचं, हा ओपन कॅटेगरी. राजश्री शाहूला फॉर्म भरताना डोमासाईल कुरकोणा दाखला, जातीचं दाखला लागत नाही. मागच्या वर्षापर्यंत तरी नाही, अजून तरी काय आलं नाही. असं तर चांगलं आहे, नसं तर गरज नाही. बाकीचे सगळे काय आहे ते डॉक्युमेंट, शाळासोबत दाखले, झेरॉक्स, मार्कशीट, आधार कार्ड, रेशन कार्ड. बऱ्याच ठिकाणी रेशन कार्डचा थोडा प्रॉब्लेम आहे, चुलत्या जाय भांडणं झालं देत नाही. त्यामुळे मला भेटलं, मी तुम्हाला सांगतो त्याला सोल्युशन आहे, त्याला फॉर्म आहे त्यांचं, ते भरून देतात. राजश्री शाहवाल यांनी पण आपला युजर आय डी क्रिएट केला तरी चालतोय. कास्टवाल्यांनी पण तुमचा 1 तारखेपासून युजर आय डी तुम्ही क्रिएट करा. नेट कॅफे जाऊन मोबाईलवर कुणीही युजर आय डी क्रिएट करू नका. त्याचा आय डी पासवर्ड तुम्हाला मोबाईलमध्ये दिसत नाही, तिथं एक सासवं जरी वेगळंच काय जरी दिसते, मी तेवढंच नोट करून ठेवलं. पुढील 3 वर्ष आणि एकदा युजर आय डी पासवर्ड क्रिएट झालं तर परत त्याला बदल होत नाही. मग थोडं काळजी घ्या. धन्यवाद. यानंतर महाविद्यालयातील परीक्षा विभागाची जी माहिती आहे ती माहिती सांगण्यासाठी श्री अशोक भोसले सर आपल्याला विचार मांडतो. नमस्कार. जे विभाग एकमध्ये प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं महाविद्यालय सर स्वागत. मी माझी ओळख होते की मी अशोक माहिती भोसले वरिष्ठ पीक म्हणून कार्यरत काम करतो. परीक्षा विभागाविषयी माहिती सांगतो. आता महत्त्वाचा बदल म्हणजे या मी वर्षातून एकदा परीक्षा देत होता. आता सेमिस्टरमुळे वर्षातून 2 वेळा परीक्षा द्यायला लागते. ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आणि मार्च एप्रिलमध्ये दुसरी परीक्षा होईल. तुमचा प्रवेश घेताना विद्यार्थ्यांच्याकडून 50 रुपयेप्रमाणे आपण फी घेतली आहे. त्यातून तुमचे ऑनलाईन पात्रता फॉर्म भरून घेतो. पात्रता फॉर्म भरून घेतल्यानंतर तुमची सही होते त्यावरती, त्यावर तुमचा विषय आणि तुमची जी माहिती आहे तुम्ही योग्य आहे का नाही बघ चेक करणं महत्त्वाचं आहे, कारण त्यावरून परीक्षा फॉर्म जनरेट होता. आणि यानंतर तुम्हाला दुसरी सूचना आहे की परीक्षा फॉर्म भरून घेताना तुम्हाला वर्गवार व्यापारात दिलेला असतो, त्यावेळेस तुम्ही फॉर्म भरा. त्यामुळं तुम्हाला वेळी फॉर्म भरून तुमची कोणतीही अडचण होणार नाही. त्यानंतर प्रथम वर्षासाठी DEGG हा एक विषय आहे, डेमोक्रॅसी इलेक्शन आणि गुड गव्हर्नन्स हा आवश्यक विषय आहे. त्या पेपर देणं आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्हाला डिग्री सर्टिफिकेट वगैरे मिळत नाही. तसं विभाग 2 एन्व्हायरमेंट सायन्स हा विषय कंपल्सरी आहे, त्याची थिअरी आणि प्रॅक्टिकल हे दोन्हीही देणं आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे मिळत नाही. आणि काही माहिती लागली तर वेगवेगळी आम्ही तुम्हाला नोटीस बोर्डवर आणि वर्गात सूचना देतो, त्याचं पालन करा. धन्यवाद सर. यानंतर आपला विद्यापीठाचा पात्रता फॉर्म बद्दल आणि प्रवेशासंदर्भात काही महत्त्वाच्या सूचना देण्यासाठी कार्यालयातील विजय पाटील सर आपल्याला काही माहिती सांगतील. प्रथम वर्षाचे शिवाजी विद्यापीठाचे पात्रता फॉर्म भरायला चालू झालेले आहे. महाविद्यालयातून तुम्ही जो ॲडमिशन फॉर्मवर मोबाईल नंबर दिला होता तो 1 आठवडा सोडून द्या. आणि 12वी पासचा दाखला त्याची चांगली झेरॉक्स आणि निकालाची झेरॉक्स. सो
स्वतःजवळ काढूया. त्या ग्रुपवर जे काही सूचना आहेत आम्ही टाकत जाईल पात्रतेच्या संदर्भात. मी प्रवेशाचा जसा फॉर्म उभारलाय तसा शिवाजी विद्यापीठाची पात्रता फॉर्म असतो तो फॉर्म भरायला आम्ही चालू केलेला आहे. तुमच्या मोबाईलवरचा एक आयडी आणि पासवर्ड नंबर लागते कारण प्रवेश करताना ती लिंक चालू नव्हती. तो आयडी आणि पासवर्ड नंबर महाविद्यालयातील फोन आल्यानंतर व्यवस्थित सांगा. बाकी काय थँक्यू सर. यानंतर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अर्थात NSS याची माहिती देण्यासाठी अर्थशास्त्र विभाग प्रमुख आणि कॉमर्स विभागाचे समन्वयक डॉक्टर अशोक जाधव सरांना मी विनंती करतो सरांनी थोडक्यात NSS ची माहिती द्यावी. नमस्कार. प्रज्वलिकोण नामय प्रतिभा या भेदवाक्याप्रमाणे सुरू असलेली आपली ती शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळ या संस्थेचं श्री विजयसिंह यादव महाविद्यालय पेठ वडगाव या महाविद्यालयातील प्रथम वर्षाचा आज आपला BA भाग ए या वर्गाचा स्वागत समारंभ इथं संपन्न होत आहे. या समारंभाच्या अध्यक्ष आम्हा सर्वांच्या मार्गदर्शक आपल्या महाविद्यालयाच्या माननीय प्राचार्य डॉक्टर विजय चव्हाण मॅडम, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष अर्थातच IQSE समन्वयक आमचे मित्र डॉक्टर CV माने सर, सहसमन्वयक डॉक्टर दिनेश भंडारे सर, विद्यार्थी पालक शिक्षक समितीचे प्रमुख डॉक्टर मोहम्मद हुसेन पाटील सर, डॉक्टर नाजीम शेख सर, आमचे इंग्रजी विभागाचे विभाग प्रमुख सहकारी डॉक्टर सुरेश पाटील सर, माझे सहकारी डॉक्टर रमेश कारंजे सर आणि आपण सर्व विद्यार्थी आणि आपल्या BA भाग एक या प्रवेश समितीच्या चेअरमॅन डॉक्टर सहदेव मॅडम आणि आपण सर्व विद्यार्थी अर्थात प्रत्येकानं आपल्या या महाविद्यालयामध्ये सहर्ष स्वागत केलेलं आहे. आमच्या NSS विभागाच्या माध्यमातूनही आपलं सहर्ष असं स्वागत करतो आणि मी थोडक्यात अगदी मला संयोजकांनी अगोदर सांगितलेलं आहे की 2-3 मिनिटांमध्ये आपलं जे काय करणार असेल ते आपण आवडायचं आहे तर मी जास्त आपला वेळ घेणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाविद्यालयामध्ये NSS 200 विद्यार्थ्यांचं युनिट कार्यरत आहे. मी विशेषतः आता जास्त काही न सांगता तुम्हाला फक्त महाविद्यालयातील NSS विभागाच्या मार्फत आपण जे काही उपक्रम राबवतो त्या उपक्रमाच्या अनुषंगाने मी तुम्हाला इथे माहिती देतो आहे. NSS कार्यक्रम अधिकारी आता सध्या जे काम बघतायत ते प्राध्यापक प्रभुदास खाबडे सर आणि आपल्या कॉलेजचे ग्रंथपाल प्राध्यापक आर.आर. चव्हाण सर हे प्रमुख कार्यक्रम अधिकारी म्हणून काम पाहत आहेत आणि त्याच समितीमध्ये सदस्य म्हणून मी एक घटक त्या समितीचा इथं कार्यरत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दरवर्षी आपण NSS मध्ये काही निवडक विद्यार्थ्यांना सर्वच विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सहभागी होता येत नाही. आपण तुमच्यासाठी त्याच्यासाठी एक निवड जाहीर करतो. तुम्ही त्याचे फॉर्म्स जे आहेत ते फॉर्म भरून द्यायचे आहे. आता त्याचा जो लाभ आहे तुम्हाला भविष्यामध्ये खूप लाभदायक अशा पद्धतीचं हे NSS काम जे आहे ते काम करते. सर्टिफिकेट तुम्हाला त्याचं जे आहे ते निश्चितपणे उपयोगाचं आहे. आपण आपल्या राष्ट्राला काहीतरी द्यायला लागतो. आपल्यामध्ये असणारी सेवाभावी वृत्ती जी आहे ती सेवाभावी वृत्ती वाढीस लागावी या उद्देशानं राष्ट्रीय सेवा योजना अर्थातच NSS हे युनिट कार्यरत आहे. लक्षात घ्या, 1969 पासून हे युनिट अर्थात पूर्ण भारतभर जे आहे हे राष्ट्रीय सेवा योजना ही कार्यरत आहे. या योजनेच्या माध्यमातून महाविद्यालयीन युवकांच्या मध्ये एक समाज भावनेची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण करून देणं, समाजाप्रती त्यांच्याकडून काही अतिशय उपयुक्त अशा पद्धतीचे काही उपक्रम असतील अर्थात आता सध्याचा उपक्रम किंवा बेटी बचाओ बेटी पढाओ असेल किंवा निर्मल ग्राम असेल, त्यानंतर स्वच्छता अभियान असेल, अनेक अशा पद्धतीची उपक्रम जे आहेत ते उपक्रम आपण वर्षभरामध्ये महाविद्यालयात या ठिकाणी राबवत असतो. या प्रत्येक उपक्रमामध्ये आपला स्वयंसेवक
हा हिरिरीने सहभागी असतो. तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, आज शिवाजी विद्यापीठामध्ये आपल्या महाविद्यालयाचे 5 स्वयंसेवक इथं स्वच्छ भारत अभियानांतर्गत प्लास्टिक मुक्त अभियान जे आहे त्या अभियानामध्ये काम करण्याच्या उद्देशानं आताच रवाना झालेले आहेत आपल्या महाविद्यालयाचे 5 निवडक असे स्वयंसेवक. तर वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं ज्या तुम्हाला संधी आहेत वेगवेगळ्या अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत तुम्हाला आम्ही कॅम्पसाठी वगैरे नेत असतो, त्याच पद्धतीनं एक 8 ते 10 दिवसाचं एक श्रमसंस्कार शिबिर आपण एखाद्या गावामध्ये घेत असतो खेडेगावामध्ये. त्या गावामध्ये असणारी स्वच्छता, त्या गावामध्ये असणारे रस्त्यांची दुरुस्ती असेल, त्या गावामध्ये समजा बांध बंदिस्त करायची असतील किंवा पाणी अडवा पाणी निर्वा अतिशय सगळ्यात महत्वाची मोहीम. मला वाटतं इथं आंबापाडी गावचा कोणी विद्यार्थी असेल तर त्या गावामध्ये आम्ही ते गाव दत्तक घेतलेलं होतं काही वर्षांसाठी. तुम्हाला सांगायला आनंद वाटेल त्या गाव म्हणजे ते मला वाटतं एक 5-6 वर्ष झाले असतील त्या या बाबीला, पण आजही त्या गावाला त्या जे काही आपण बांध बंदिस्त केलेल्या जमिनी होत्या किंवा जे काही बांध घातलेले होते त्याचा लाभ आजही त्या ठिकाणी असणाऱ्या गावकऱ्यांना निश्चितपणे होतो आहे. आणि आपलं काम जे आहे ते काम त्या ठिकाणी महाविद्यालयाचं नाव कायमस्वरूपी तिथं घेतलं जाते. आजही ते विद्यार्थी जे आहेत त्या गावकऱ्यांशी संपर्कामध्ये आहेत. तर अशा पद्धतीचं मग वर्गदान शिबिर असेल आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सर्व सहकाऱ्यांच्या माध्यमातून आपण घेत असतो, त्याच पद्धतीनं महाविद्यालयाची स्वच्छता मोहीम असेल, अनेक प्रकारचे उपक्रम जे आहेत ते उपक्रम आमच्या माननीय प्राचार्य चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं कार्यरत असतो किंवा घेत असतो आणि त्या सर्व उपक्रमामध्ये आपला सहभाग जो आहे तो सहभाग अतिशय महत्वाचा आहे, गरजेचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे एनएसएस आहे हे एनएसएसच्या बाबतीमध्ये नॉट मी बट यू हे ब्रीदवाक्य घेऊन आपण इथं कार्यरत असतो किंवा कार्य करत असतो. म्हणजे माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी समाजासाठी. मी आता तुम्हाला म्हटलं समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो. आजचा युवक जो आहे हा युवक भरकटलेला आहे, कुठंतरी वाहवत चाललेला आहे, व्यसनाधीनतेच्या नादाला लागलेला आहे. त्याच्यातून या युवकाला बाहेर काढावं आणि मग त्याच्यासाठी या महाविद्यालयामध्ये वेगवेगळे उपक्रम जे आहेत आमच्या सन्मान सहकारी जे आहेत त्या सहभागाने तुम्हाला महाविद्यालयामधल्या कमिटीच्या संदर्भामध्ये सर्व माहिती ऑलरेडी दिलेली आहे. अनेक विभाग कार्यालय लक्षात घ्या, आपल्या महाविद्यालयाच्या एनएसएस युनिटला अनेक पारितोषिक शिवाजी विद्यापीठाच्या स्तरावरती प्राप्त झालेले आहेत. आमचे या पूर्वीचे कार्यक्रम अधिकारी डॉक्टर अमर पवार सर यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून शिवाजी विद्यापीठाचा पुरस्कार सुद्धा प्राप्त झालेला आहे. महाविद्यालयाला उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून एनएसएस युनिट म्हणून पुरस्कार प्राप्त झालेला आहे. लक्षात घ्या, अशा प्रत्येक बाबीमध्ये एनएसएस मध्ये आहे, एनसीसी मध्ये आपले अनेक विद्यार्थी अतिशय उत्कृष्टपणे काम करत आहेत. एनसीसीच्या बाबतीमध्ये काही विद्यार्थ्यांच्यामध्ये सिलेक्ट झाले असतील कदाचित, त्याच्यामध्ये फक्त निवडकच विद्यार्थ्यांना आपण सहभागी करून घेत असतो कारण ते भारत सरकारचा उपक्रम आहे. तो भारत सरकारच्या उपक्रमांतर्गत आपल्याला फक्त 51 विद्यार्थ्यांचं युनिट आपल्याला एनएसएस एनसीसीच मिळालेलं आहे आणि त्याच्या अंतर्गत दरवर्षी आपण फक्त 17 विद्यार्थ्यांना इथं प्रवेश देत असतो. त्याच्यामध्ये काही मुली आणि काही मुलं आहेत, फक्त 17 विद्यार्थी बीए बीकॉम आणि बीएससी मधून. कदाचित त्याच्यामध्ये तुम्हाला संधी फारशी मिळालेली नसेल किंवा काही विद्यार्थ्यांना फक्त संधी मिळालेली असेल, बाकीच्या विद्यार्थ्यांना एनएसएस मध्ये खूप चांगली संधी जी आहे ती संधी आम्ही तुम्हाला इथे उपलब्ध करून देतोय. विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक कार्यक्रम हा तुमच्यासाठी इथे घेतला जातोय. तुमच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास करणं हे आमचं पहिलं महत्वाचं आपले कर्तव्य आहे. लक्षात घ्या, तुम्हाला एक समाजाचा सुजाण नागरिक घडवणं तुमच्या करिअरच्या बरोबरच तुमच्या करिअरच्या संदर्भामध्ये तुम्ही स्वतः जितकं जागरूक असता तितकं तुमचे पालक जितके जागरूक असतात तितकंच महाविद्यालयातील प्रत्येक घटक जागरूक असणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून तुम्हाला सदैव मॅडमने सांगितलं सर्वतोपरी मदत अगदी महाविद्यालयाच्या माननीय प्राचार्यांच्या पासून ते चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यापर्यंत कोणताही घटक असले तुम्हाला सर्वतोपरी मदत नेहमी करत राहील. माझे मित्र मोहम्मद हुसेन पाटील सरांनी सांगितलं की तुम्ही नुसतं पीए झालात की संपला विषय असं नाही, तुम्ही कायमस्वरूपी तुम्हाला जिथं जिथं आमच्या महाविद्यालयाची मदत लागेल जिथं जिथं तुम्हाला कुठे त्याचा उपयोग करून घेता येऊ शकेल तिथं तिथं आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. लक्षात घ्या, फक्त तुमच्याकडून अपेक्षा आहे की शिस्तीची वेळोवेळी योग्य पद्धतीचं ज्या ज्या काही परीक्षांच्या परीक्षांना सामोरं जाणं. खरं तर मला फक्त एनएसएस विभागाच्या अनुषंगानं बोलायचं होतं पण एनसीसी विभागाचं प्रतिनिधित्व या दृष्टिकोनातून मी 2 मिनिटं फक्त एनसीसीच्या अनुषंगानं तुमच्या समोर माझं मत व्यक्त केलेलं आहे.
आपल्याला आणखी काही माहिती पाहिजे असेल एनएसएच्या संदर्भामध्ये तर मला भेटा. मी मग असे सांगितलं खाबडे सर आहेत, चव्हाण सर आहेत, डॉक्टर सचिन पवार सर आहेत, हे आमचे सहकारी आहेत एनएसएस कमिटीमध्ये. यांना कुणालाही तुम्ही संपर्क साधू शकता आणि आपल्याला जी काही माहिती हवी असेल ती माहिती जरूर आम्हाला विचारा. आमच्या सगळ्यांचे नंबर तुम्हाला नंतर दिले जातील किंवा तुमचा जो व्हॉट्सअपचा ग्रुप केलेला आहे त्या ग्रुपवरती आमचे सगळ्यांचे नंबर आहेत लक्षात घ्या. आमच्या सगळ्यांच्या बरोबर प्रत्येक वर्गाचा एक व्हॉट्सअप ग्रुप केलेला आहे. त्या ग्रुपवरती वेळोवेळी आम्ही त्याच्या काही सूचना देत असतो, त्याच्या काही नोटीस वगैरे असतील त्या नोटीस वगैरे तुमच्यापर्यंत पाठवत असतो. त्या नोटीसना योग्य वेळेला फक्त आपण प्रतिसाद देणं अपेक्षित आहे आणि आपण सर्व उपक्रमामध्ये निश्चितपणे हिरिरीनं सहभागी व्हा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि मी माझं थोडक्यात मनोगत त्या ठिकाणी जे आहे ते थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सांस्कृतिक विभागाची ओळख करून देण्यासाठी इंग्रजी विभागातील डॉक्टर अमर पवार यांना विनंती करू. गुड मॉर्निंग. आजच्या या ओरिएंटेशन प्रोग्रामच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर विजया चव्हाण मॅडम, विद्यापीठ पालक शिक्षक समिती प्रमुख डॉक्टर एम बी पाटील सर, नॅक कोऑर्डिनेटर डॉक्टर सी बी माने सर, बी ए फर्स्टच्या प्रवेश समितीच्या प्रमुख डॉक्टर सहदेव मॅडम, नॅकचे सहसमन्वयक डॉक्टर भंडारे सर, तुमच्या महाविद्यालयातील सर्व आदरणीय प्राध्यापक मित्रवर्ग, त्याचबरोबर तुम्ही सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणी. मित्रांनो, महाविद्यालयाची सांस्कृतिक समिती ही माझ्याकडे आहे आणि या सांस्कृतिक समितीचं काम मी बघतो. मित्रांनो, या सांस्कृतिक समिती म्हणजे तुम्हाला माहिती आहे आपल्या महाविद्यालयाचं गॅदरिंग, महाविद्यालयाचे कल्चरल ऍक्टिव्हिटीज आणि महाविद्यालयाचं गॅदरिंग हे अगदी वैशिष्ट्यपूर्ण असतं. तर या गॅदरिंगच्या ऍक्टिव्हिटीज असतील त्यामध्ये मग तुम्हाला म्युझिक, डान्स, सिंगिंग, त्याचबरोबर अशा अनेक ऍक्टिव्हिटीज आहेत. ज्या ऍक्टिव्हिटीजमध्ये म्हणजे कुणाला मिमिक्री करता येत असेल, कुणाला ड्रॉइंग करता येत असेल, पेंटिंग करता येत असेल किंवा कोलाज काम करता येत असेल, रांगोळी करता येत असेल, मेहंदी करता येत असेल, एखादं शास्त्रीय नृत्यातलं नॉलेज असेल तुम्हाला, किंवा अशा अनेक व्हरायटीच्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत ज्या आपल्याकडे वैशिष्ट्यपूर्ण तिथे स्किल आहे, किंवा कोणी कथक डान्स शिकला असेल, अशा वेगळ्या ऍक्टिव्हिटीज, लोकेच्या ऍक्टिव्हिटीज आपल्याला काय करू शकतात, वेगळ्या ठिकाणी आपल्याला स्कोप आहे. विद्यापीठ पातळीवर यूथ फेस्टिवल ही ऍक्टिव्हिटी असते. मित्रांनो, यूथ फेस्टिवल म्हणजे युवकांचा महोत्सव आणि माझं सगळ्यांना अगदी या ठिकाणी सांगणं आहे की तुम्ही सगळ्यांनी यूथ फेस्टिवल एकदा बघून घ्या. म्हणजे प्रत्येक महाविद्यालयातील सगळे असे कलागुण असणारे विद्यार्थी त्या ठिकाणी येत असतात आणि हे विद्यार्थी त्यांच्या ऍक्टिव्हिटीज अगदी स्ट्रॉंगली प्रेझेंट करतात. त्यातले डान्स, सिंगिंग, ते शास्त्रीय संगीत इतकं सुंदर असतं, ते ऐकत राहावं वाटतं, इतकं सुंदर, म्हणजे ते एकदा बघावं तुम्ही सगळे. म्हणजे माझं तर असं मत आहे तुम्हाला एखादी ऍक्टिव्हिटी येत नसेल तरी सुद्धा तुम्ही ते यूथ फेस्टिवल एकदा बघून घ्या. आणि मला वाटतं कोल्हापूरमध्ये जिल्हा पातळीचा यूथ फेस्टिवल असतो, जर जवळपास कोल्हापूरच्या कुठल्या कॉलेजमध्ये असेल तर आपण नक्की कोल्हापूरला बस स्टॉप पास घेऊन आपण जाऊ शकतो आणि बघू शकतो. आणि मग आपल्याला लक्षात येईल की कॉलेजचे विद्यार्थी नेमकं काय करतो, कुठल्या एवढ्या ऍक्टिव्हिटीजमध्ये भाग घेतो. म्हणजे मी स्वतः विद्यार्थी असताना यूथ फेस्टिवलला नाही गेलो, पण मी स्वतः प्राध्यापक झाल्यानंतर माझ्या विद्यार्थी मित्रांना घेऊन गेल्यानंतर मला कळलं यूथ फेस्टिवल नेमकं काय. म्हणजे माझ्याकडे सुद्धा काही कल्चरल ऍक्टिव्हिटीज होत्या पण मला त्याला प्लॅटफॉर्म नाही मिळाला, म्हणजे मिळाला नाही किंवा काय त्या विषयात मला नाही पडायचं. पण त्या ऍक्टिव्हिटीज मित्रांनो इतक्या सुंदर असतात आणि तुमच्याकडे जर थोडंफार जर त्यातलं काही कलागुण असेल तर तुम्ही मला संपर्क करा. मित्रांनो, तुमच्या या ऍक्टिव्हिटीजना आपण काय करू, ट्रेनिंग घेण्याचा प्रयत्न करू, तुम्हाला जास्तीत जास्त डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू. अशा वेळेस स्पर्धा आपण आयोजित करण्याचा प्रयत्न करणार आहे. मग ते सिंगिंगच्या असतील, डान्सच्या असतील, रांगोळीच्या असतील, मेहंदीच्या असतील किंवा कोलाज असेल, पेंटिंग असेल, अशा वेगळ्या गोष्टी किंवा डान्सेस असेल लक्षात घ्या, किंवा वेस्टर्न सॉन्ग सुद्धा असं लक्षात घ्या. या सगळ्या ऍक्टिव्हिटीज यूथ फेस्टिवलच नाही तर वेगळ्या महाविद्यालयामध्ये मागच्या वर्षी कराडच्या एसजीएम कॉलेजमध्ये कार्टून किंवा कॅरिकेचर व्यंगचित्राचं स्पर्धा होती राज्यस्तरीय. आपल्या महाविद्यालयात दोन विद्यार्थ्यांनी त्यामध्ये आपली व्यंगचित्र पाठवली होती. मग अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धांची पत्रकाकडे येतात आणि त्यामध्ये आपण पार्टिसिपेशन द्यायचं आहे आणि तुम्हाला जे काही ऍक्टिव्हिटीज जमतात त्या तुम्ही दिल्या तर त्यातून तुम्हाला स्टेट लेवलपर्यंत, अगदी नॅशनल लेवलपर्यंत नव्हे तर अगदी इंटरनॅशनल लेवलपर्यंत तुम्ही जाऊ शकता. सुरुवातीचा सगळ्यात पहिला टप्पा म्हणजे विद्यापीठाच्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या फेस्टिवलमध्ये आपण जाऊ शकतो. काही ऍक्टिव्हिटीजमध्ये पथनाट्य आहे किंवा कोलाज आहे, ड्रॉइंग आहे, पथक म्हणजे भित्तीचित्र आहे, फोटोग्राफी आहे, हे सगळं मध्यवर्ती फेस्टिवल असतं. म्हणजे जिल्ह्यातल्या एका कुठल्या तरी कॉलेजमध्ये, तीन जिल्ह्यात एका कॉलेजमध्ये कुठेतरी ते घेतलं जातं. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजमधून तुमच्याकडे असे कुठलेही स्किल असतील बाळगणं तर तुम्ही न घाबरता माझ्याशी संपर्क करा आणि मी स्वतः तर त्या सगळ्या नोटिसेस घेऊन येणार आहे.
पुढच्याच महिन्यामध्ये 12-13 तारखेच्या दरम्यान विवेकानंद कॉलेजमध्ये यावर आधारित एक कार्यशाळा आहे, युथ फेस्टिवलमध्ये सहभाग कसा घ्यायचा आणि कशी तयारी करायची त्याची, याचं पत्र मी सकाळीच नेटवर पाहिलेलं आहे आणि त्या संदर्भात मी नोटीस पाठवणार आहे. तुमच्यापैकी मी इच्छुक असाल तर अशा 5 विद्यार्थ्यांना मी घेऊन जाणार आहे. तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट असेल, कुणाला सिंगिंग जमत असेल, कुणाला कॉन्फिडन्स नसेल तर आपल्याला संपर्क आहे. मी 2 दिवस ऍडमिशनला बसलो होतो, 11 एक मुलगा मला 4 दिवस माझ्याकडे येतो दररोज येतो आणि सर मला डान्स करायचं, सर मला डान्स करायचं, म्हटलं तुला कुणी सांगितलं मी डान्स घेतोय म्हणून, अरे म्हणजे मी तुला पाहिलं पण नाही, अरे म्हणजे मी सिंगर लाईव्ह शिकवायला नाही तुला, नाही मला सांगितलं तुम्ही असं काहीतरी त्यांना स्कोप देऊ शकताय. तर मित्रांनो बघा, म्हणजे त्या 11 विद्यार्थ्यांना आता प्रवेश म्हणून 1 महिना झाला नाही, तर ते पूर्व माझ्याकडे येते, मी तुझा नंबर लिहून घेतो, मी सांगितलं बघा तुला मी बोलून घेतो, जिथं गरज आहे तुला नक्की पाठवू. आता सध्या तू माझ्या अंडर येत नाहीस, पण होलसेल आल्यानंतर किंवा सध्या आणखी कुठे चान्सेस असेल तर डेफिनेटली आपण, पण मी लय चांगला डान्स करतोय सर, मला एकदा बघा तर तुम्ही, म्हणजे त्याची ही रिक्वेस्ट मला आवडलं. म्हणजे असं विद्यार्थ्यांच्याकडे जर असं काय असेल तर आपण त्यामध्ये आलं पाहिजे. फक्त युथ फेस्टिवलच नाही तर विजयवंत महोत्सव आपला संस्थेचा असतो, वडगाव महोत्सव वडगाव नगर परिषद घेते, युवा महोत्सव विद्यापीठातून मग त्याशी आता मी डिस्कस केले, आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या महाविद्यालयाचं अँन्युअल सोशल गॅदरिंग ज्यामध्ये वेगळ्या ऍक्टिव्हिटीज आपण घेतो, त्यामध्ये सुद्धा आपल्याला स्कोप आहे, आपण त्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो, आणि वेगळी कॉम्पिटिशन्स आपण पण घेणार आहे आणि वेगळ्या महाविद्यालयामध्ये असतात तिकडेही आपल्याला जायचं आहे. तुमच्याकडे असे कुठलीही ऍक्टिव्हिटीज करण्याचे जर स्किल्स असतील किंवा नसतील आणि तुम्हाला ते डेव्हलप करायचे असतील तरी संपर्क करा, आपण त्याच्यामध्ये काय करू तुम्हाला स्कोप देणार. वक्तृत्व असेल मराठीचं, हिंदीचं, इंग्रजीचं असेल, सुगम गायन असेल, शास्त्रीय गायन असेल किंवा पाश्चिमात्य एकल गायन करता येत असेल शास्त्रीय सुरवाद्यामध्ये ओके, किंवा शास्त्रीय तालवाद्य असेल, इतकं सुंदर ऍक्टिव्हिटीज मुलं बसवतात कॉलेजचे एक आपण बघतच राहू, इतकं सुंदर असतं ते. तुमच्याकडे असेल तर तुम्ही या, आपण त्यामध्ये आणखीन डेव्हलप करण्याचा प्रयत्न करू आणि पार्टिसिपेट करूया. असं कुठली ऍक्टिव्हिटी म्हणजे एकपात्री अभिनय असेल, व्यंगचित्र करता येत असेल, फोटोग्राफी करता असेल, मातीकाम करता येत असेल, कुठली ऍक्टिव्हिटी असेल मित्रांनो तुम्ही या. त्याच्या नोटिसेस वेगळ्या वेळी आम्ही कॉलेजच्या नोटीस बोर्डवर लावतो, कॉलेजच्या क्लासेसमध्ये पाठवतो, मी स्वतः येऊन भेटून जातोय आणि तुम्ही इच्छुक असाल तर संपर्क करा, तुम्हाला करायचं असेल तरी संपर्क करा, तुम्हाला थोडं जमत असेल तरी संपर्क करा आणि आपण ते आणखीन पुढे यामध्ये जाण्याचा प्रयत्न करूया. आणि वेगळे शिल्ड आता येताना तुम्ही जर कॅम्पसमध्ये एक बोर्ड लिहिला बाहेर नोटीस बोर्डवर, 1-2 मुलींनी जिल्हास्तरीय त्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये त्यांचा नंबर आलेला, अगदी 4 दिवस त्यांनी तयारी केली आणि त्या मुलीने नंबर मिळवला आणि माझा पहिलाच संपर्क आहे त्यांच्याशी. लास्ट इयरला माझ्या त्या मुली कॉन्टॅक्टमध्ये नव्हत्या कोरोनामुळे, फिजिकली काही कुणीही कुठेही संपर्कात नाही आहे. तर त्या मुलीने 2 दिवसच फक्त तयारी केली आणि तेवढ्यात त्यांचा नंबर 3 आला लक्षात घ्या. मग प्रश्नमंजुषा क्विज असेल अशा अनेक स्पर्धा आहेत ज्यामध्ये तुम्ही डेव्हलप होऊ शकता. स्पोर्ट्स आहे, NSSI, NCC आहे, त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घ्या आणि स्वतःला चांगलं डेव्हलप करा आणि परफेक्ट पर्सनॅलिटी बनवून तुम्ही इथून बाहेर पडताना कॉलेजमध्ये तयार व्हा अशी मी तुम्हाला या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करतो. संयोजकांनी मला इथे 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू धन्यवाद. यानंतर महाविद्यालयातील क्रीडाविषयक माहिती देण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख सुनील पाटील सर यांना मार्गदर्शनासाठी विनंती करतो. आजच्या या विद्यार्थी शिक्षक पालक संघ व कॉलेज गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमान सर्व प्रथम वर्षाच्या वर्गांचं स्वागत समारंभ आयोजित केलेला आहे. त्यामध्ये काल विभागचा झालेला आहे, आज BA आहे. तर या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाविद्यालयाची ओळख जवळपास तुम्हाला सर्वांगीण विकास होण्यासाठी आपल्या महाविद्यालयामध्ये आयोजित केले जाणारे सगळे उपक्रम माहीत व्हावे, त्यांचे प्रमुख किंवा तुम्हाला कोणाशी संपर्क करावा लागेल त्याची माहिती या प्राथमिक भेटीतून व्हावी असा उद्देश ठेवून हे स्वागताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर या स्वागताच्या कार्यक्रमामध्ये या व्यासपीठावरती उपस्थित असणारे आमच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य विजय चव्हाण मॅडम, या विद्यार्थी शिक्षक पालक संघ प्रमुख MA पाटील सर आणि कॉलेज गुणवत्ता हमी कक्ष प्रमुख CB माने सर, त्यांचे सहाय्यक डॉक्टर भंडारी सर, हिंदी विभाग प्रमुख शेख सर, इंग्रजी विभाग प्रमुख सुरेश पाटील सर आणि NSSची माहिती दिली तुम्हाला ते आपले डॉक्टर अशोक जाधव सर आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख, इंग्रजी विभागामध्येच ते सहाय्यक म्हणून काम करतात, डॉक्टर अमर पवार सर
हे सर्व घटक या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांनी आपापल्या संदर्भाने तुम्हाला माहिती दिलेली आहे. माझं नाव आहे सुनील महादेव पाटील. मी शारीरिक शिक्षण संचालक म्हणून या कॉलेजमध्ये कार्यरत आहे. त्या बरोबर दुसरी जी कामगिरी माझ्याकडे आहे, आपल्या महाविद्यालयाच्या डिसिप्लिन कमिटीचा चेअरमन मी आहे, अँटी रॅगिंग कमिटीचा चेअरमन आहे. फर्स्ट इयरच्या सर्व वर्गांमध्ये माझा तुमचा संपर्क येणार आहे, कारण फर्स्ट इयरच्या सगळ्या वर्गांना सक्तीची शारीरिक शिक्षण परीक्षा आहे, त्यानिमित्तानं आपली भेट होणार आहे. आणि ही सक्तीची शारीरिक शिक्षण परीक्षा कशी असते त्याचं नावच मुळात सक्तीची शारीरिक शिक्षण परीक्षा म्हणलेलं आहे. म्हणजे इतर जशा तुमचे सहा विषय सोडून ज्या परीक्षा होतात त्या पद्धतीने ही परीक्षा असते. 10 मार्कची परीक्षा असते. आठवड्यातून एकदा तुमच्या वर्गावरती मला यावं लागतं. त्या संदर्भाने देखील मी तुमच्या संपर्कात येणार आहे. परंतु जे माझं मुख्य काम आहे, मी जो क्रीडा संचालक म्हणून या ठिकाणी कार्यरत आहे, आपल्या महाविद्यालयामध्ये आतापर्यंत 200 पेक्षा जास्त विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावरती चमकलेले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे विद्यार्थी चमकलेले आहेत त्यांची यादी तुम्हाला मी तोंडी सांगण्यापेक्षा तुम्ही आता मॅगझिन जर प्रत्येक वर्षाची बघितली तर आपल्या महाविद्यालयाची सगळ्या उपक्रमाची माहिती त्या मॅगझिनमध्ये आहे. सध्याच आता एक लाटवडची मुलगी आपल्याकडे प्रवेशित झालेली आहे शूटिंगची, कोळी नावाची, हर्षदा कोळी म्हणून मुलगी आहे. ती आता सिनियर नॅशनलसाठी आता स्पर्धा करून आलेली आहे. पण आज परत त्यांच्या कोचनी कोल्हापूरच्या कार्यक्रमासाठी बोलवल्यामुळे ती इथं उपस्थित राहू शकली नाही, कारण ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज त्या ठिकाणी तिचा सत्काराचं आयोजन आम्ही केलेलं होतं. पण तिला अचानक तिकडे बोलवण्यात आल्यामुळं तिचा सत्कार आपल्याला इथं घेता आला नाही. आपल्या महाविद्यालयामध्ये अनेक खेळामध्ये सहभागी झालेले संघ आहेत, विजय झालेले आहेत. आता यामध्ये प्रवेशित होत असताना, क्रीडा विभागामध्ये तुम्ही सहभागी होत असताना, शिवाजी विद्यापीठाअंतर्गत विभागीय स्पर्धा ज्या पद्धतीनं ज्युनियरला असताना तुम्ही डायरेक्ट तालुका, तालुक्यानंतर जिल्हा, जिल्ह्यानंतर विभाग होता, परंतु इतर डायरेक्ट विभाग आहे. विभाग म्हणजे कोल्हापूर जिल्हा. आपलं महाविद्यालय कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येत असल्यामुळं आणि विद्यापीठाअंतर्गत 3 जिल्हे येतात, त्या 3 जिल्ह्यामध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा हे 3 जिल्हे येतात. तर त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या मॅचेस होतात, त्या त्या जिल्ह्यातले संघ त्या ठिकाणी सहभागी होतात. त्यामधून पहिले 4 संघ आंतरविभागीय स्पर्धेसाठी जातात. त्यामध्ये 3 जिल्ह्याचे संघ एकत्र येतात, 3 जिल्ह्यातून 12 संघ त्या स्पर्धेत सहभागी होतात. त्यामध्ये देखील पहिला दुसरा येणाऱ्या संघाला त्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळतं विद्यापीठाचं, आणि त्यानंतर ते अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी जातात वैयक्तिक स्पर्धेमधून. आणि जे सांगलीमध्ये आहेत त्यांना इंटर युनिव्हर्सिटी वेस्ट झोन अशा झोनमधून परत त्यांना ऑलिंडियाला जावं लागतं. या सर्व स्पर्धा खेळलेले विद्यार्थी आपल्या या महाविद्यालयामध्ये आहेत. हॉकीचा संघ आहे, आपल्या मुलींचा खोखोचा संघ सलग 4 वर्षे कोल्हापूर जिल्हा विजेतेपद पटकावणाऱ्या मुलींचा संघ या ठिकाणी होता, हँडबॉल मुलांचा संघ या ठिकाणी होता. सध्या हॉकी महिला संघानं आपल्या आंतरविभागीय स्पर्धेमध्ये सलग 2 वर्षे विजेतेपद पटकावलेले आहे, आणि त्यामधीलच ठराविक मुली खेलो इंडियासाठी सिलेक्ट झाल्या होत्या. त्या ठिकाणी देखील त्यांना सिल्वर मेडल प्राप्त झालेलं आहे. म्हणजे केंद्र शासनानं सुरू केलेल्या स्पर्धांमध्ये देखील आपले विद्यार्थी चमकलेले आहेत. आता या खेलो इंडियामध्ये अनुष्का भोसले आणि विदुला पाटील आणि सुस्मिता पाटील या विद्यार्थिनींनी सिल्वर मेडल प्राप्त केलं त्या संघामध्ये. त्या ह्या आपल्या महाविद्यालयाच्या मुली होत्या. त्या आता आपल्याकडून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडलेल्या आहेत. त्याचबरोबर पूनम गवळ, मी कालच्या बीकॉमच्या वर्गामध्ये जे सांगितलं, पूनम गवळ नावाची विद्यार्थिनी महाराष्ट्र राज्य सिनियर महिला हॉकी संघाची कप्तान होती, ती मुलगी आपल्या इथून बाहेर पडलेली आहे ग्रॅज्युएट होऊन. म्हणजे असे अनेक विद्यार्थी कुस्तीमध्ये आपल्याला सलग 2 वर्षे झोनल आणि इंटर झोनल मध्ये जनरल चॅम्पियनशिप मिळालेले आहे, सर्वसाधारण विजेतेपद. आजपर्यंत तुम्ही आता इथून पुढे तुमच्या संपर्कात किंवा तुम्हाला कामानिमित्त प्राचार्यांच्या दालनामध्ये जाण्याचा योग आला तर त्या ठिकाणी तुम्ही आजूबाजूला जर तुमची नजर फिरली तर सगळ्या विभागाने मिळवलेले जे शिल्ड आहेत ते तुम्हाला त्या दालनात गेल्यानंतर दिसतील. ते बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्या महाविद्यालयाचं कामकाज कशा पद्धतीनं चालतं. तर असे अनेक मेडल्स या ठिकाणी हे विद्यार्थी मिळवतात, त्याचा फायदा त्यांना भावी आयुष्यामध्ये होतो. आणि फिजिकल तुमचं चांगलं राहणं
हे अत्यंत चांगलं आहे. काय होतं की काही मुलं आणि मुली हायस्कूलमध्ये खेळत असतात, परंतु ज्युनियर कॉलेजमध्ये आल्यानंतर थोडंसं तुम्हाला अपूर्णच वाटतो किंवा सिनियरमध्ये थोडं वातावरण वेगळं वाटतं, त्यामुळे तुम्ही यामध्ये सहभागी होत नाही. तर तसं जर तुमच्याकडे चांगले गुण असतील, तुम्ही इतर लहान वयामध्ये हायस्कूलमध्ये असताना खेळला असेल, तर त्याचा निश्चितच फायदा तुम्हाला सिनियरला खेळत असताना होणार आहे. आणि अशा कोण विद्यार्थी विद्यार्थिनी असतील तर त्यांनी क्रीडा क्षेत्राकडे साहजिकच प्रवेशित व्हायला हवं. आणखी एक दुसरा मुद्दा असा आहे की तुम्ही आता प्रवेश घेतल्यानंतर तुमच्या प्रवेश फीच्या पावतीमध्ये जिमखाना फी म्हणून तुमची घेतलेली आहे, तुमच्या सगळ्यांचा हक्क आहे. जर खेळाडू असतील आणि नसतील त्यांनी देखील त्या क्रीडांगणाकडे येणं गरजेचं आहे. 8 तासाच्या वेळी तुम्ही यायचं, तुम्हाला हवे ते गेम तिथं खेळू शकता आणि तुमच्या त्या फीचा उपभोग तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. दैनंदिन रजिस्टर तिथं ठेवलेलं असतं, तुमच्या नावावरती ती वस्तू घ्यायची, तुमचा सराव झाल्यानंतर तुम्ही ती वस्तू जमा करू शकता आणि परत दुसऱ्या दिवशी घेऊ शकता. म्हणजे तुम्ही ज्या ज्या वेळी त्या ठिकाणी याल त्यावेळी तुम्हाला ती वस्तू दिली जाईल तुमच्या नावावरती आणि परत तुम्ही ते जमा करून घ्यायची आहे. अशा सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयामार्फत शिवाजी विद्यापीठाअंतर्गत अनेक स्पर्धांचं आयोजन केलं जातं. या स्पर्धा पाहण्यासाठी देखील तुम्ही जर खेळत नसाल तर तुम्ही या स्पर्धा पाहण्यासाठी देखील आपल्या क्रीडांगणावरती आला तरी हरकत नाही. ते बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की या बौद्धिक शिक्षणाबरोबरच आपल्याला आपलं बाकीचं करिअरही करणं कितपत गरजेचं आहे. त्या मुली खेळत असताना तुमच्या लक्षात येईल की बाबा हे आपलं या ग्राउंडवरती आपल्या महाविद्यालयाच्या ग्राउंडवरती इतर महाविद्यालयाच्या मुली खेळतात, त्यांना कोणत्याही प्रकारचा अपूर्णेस वाटत नाही, त्या किटवरती खेळतात. तर आपण कशासाठी आपल्या क्रीडांगणावरती खेळत असताना किंवा खेळात सहभागी होत असताना आपल्याला कोणत्याही प्रकारचा चिंता करण्याची गरज नाही. आणि सर्व या स्पर्धासाठी लागणारा जो खर्च आहे ते महाविद्यालय देत असतं. तुमची जी जिमखाना फी घेतलेली असते त्यामधून तुम्हाला ह्या सगळ्या सुविधा दिल्या जातात. संघाला वैयक्तिक खेळाडूंना त्या त्या खेळाचा गणवेश दिला जातो आणि बाहेर स्पर्धेसाठी जाण्यासाठी तुम्हाला त्या सगळा प्रवास खर्च आणि डीए दिवसा जो डीए असेल तुम्हाला एका दिवसासाठी तो डीए दिला जातो. तर या स्पर्धेसाठी जाण्यासाठी आणि तिथला खर्च बघण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या सुविधा या ठिकाणी उपलब्ध आहेत. क्रीडा विभागाच्या वतीने मी एवढं आवाहन करतो की तुमच्याकडे जे नैपुण्य आहे, मग ते क्रीडा क्षेत्रातले असेल, एनसीसी असेल, कल्चरल मधला असेल, ते तुम्ही या ठिकाणी येऊन सांगायला पाहिजे. हा दृष्टिकोन ठेवून हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर अशा पद्धतीनं हे सगळे उपक्रम या ठिकाणी आहेत. मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं डिसिप्लिन शिस्त समितीचा मी चेअरमन आहे. आपल्या महाविद्यालयामध्ये आता तुम्ही ज्युनियरमध्ये सिनियरमध्ये आला, वरिष्ठ गट म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं, त्यामुळं आपला त्रास इतरांना होऊ नये, आपणामुळे कोणालाही त्रास होऊ नये हा सगळ्यांनीच समज इथं आल्यानंतर सिनियर कॉलेजमध्ये आल्यानंतर करणं गरजेचं आहे. इथं लावलेली सगळी जी सुविधा आहे फक्त तुमच्यासाठी, आमची तुमच्यावरती बॉसगिरी करण्याची बिलकुल अपेक्षा नाही. फक्त हे सगळं चाललेलं आहे तुमच्यासाठी. म्हणजे कुठला वॉचमन तुम्हाला ओळखपत्राबाबत विचारलं, मास्क बाबत विचारलं किंवा आणखी काय असेल, बाहेरचा कोणीही इतर व्यक्ती आतमध्ये प्रवेशित होऊ नये याची दक्षता घेतली जाते. बेशिस्त होऊ नये यासाठी तिथं तो लावलेला माणूस आहे, त्याला एक्स्ट्रा पगार दिला जातो. हे कशासाठी? फक्त तुमच्यासाठी. त्यामुळे त्याला रिस्पेक्ट द्या. एखाद्या तुमच्याकडून चुकून होण्याची शक्यता असते, तिथं तुम्हाला माफ केलं जातं. पण वारंवार घडत असेल तर त्याच्यावरती कारवाई केली जाते. तर ज्युनियर मधून सिनियर मध्ये आल्यानंतरचा हा जो फरक आहे आपल्याकडं सगळ्याच, मी जरी डिसिप्लिन कमिटीचा चेअरमन असलो तरी इतर विषयाचे शिक्षक किंवा इतर युनिटचे जे घटक आहेत आमचे, ते सगळ्यांचं विद्यार्थ्यांच्यावरती लक्ष असतं. मी शिस्त प्रमुख आहे, मीच तुमच्यावर लक्ष द्यायला पाहिजे. मी नसताना एखादी चूक केली तर ती मी आल्यानंतरच निस्तरायला पाहिजे असं नाही आहे. सगळ्या लोकांचं तुमच्यावरती लक्ष असणार आहे, त्यामुळे तुम्ही शिस्तबद्ध राहा. तुम्हाला लागणाऱ्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत ते सगळ्यांना मागा. तुम्ही सगळे तुम्हाला समजा माझ्याच्या शक्य नाही, ज्या विभागाची संबंधित आहे त्या विभागाची भेट घालून देण्याची आमची जबाबदारी आहे. ते असे सगळे तुम्हाला सहकार्य करतील. त्यामुळं इथल्या ज्या सर्व शिस्तीच्या बाबतीतल्या ज्या गोष्टी आहेत त्या या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी पार पाडायच्या आहेत. त्याचबरोबर अँटी रॅगिंग सांगितलं, मी अँटी रॅगिंग कमिटीचा चेअरमन आहे. अँटी रॅगिंग मध्ये समजा एखादा गरीब विद्यार्थी आहे किंवा एकटाच आहे, बाहेरचा विद्यार्थी आहे, अनेक विद्यार्थी त्याच्यावरती बॉसगिरी करतात किंवा त्याच्यावरती त्याला जास्तीत जास्त
कॉमेंट्स करून बेजार करतात असं कोणाला वाटलं विद्यार्थी असेल किंवा विद्यार्थिनी असेल त्याचे गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू स्टुडंट पेरेंट टीचर असोसिएशन आणि आय पी एस सी मार्फत आयोजित बी ए बाकी 2021-22 इंडक्शन प्रोग्राम अंतर्गत सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष महाजनाच्या आदरणीय प्राचार्या डॉक्टर विजयसुमार मॅडम, स्टुडंट पेरेंट टीचर असोसिएशन चे चेअरमन डॉक्टर एम ए पाटील सर, बी ए फर्स्ट ॲडमिशन कमिटीच्या चेअरमन डॉक्टर वर्षा सहदेव मॅडम, आय के सी कोऑर्डिनेटर डॉक्टर सिनी माने सर, उपस्थित सर्व या ठिकाणी असणारे प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी मित्र, ग्रंथालय हा आपण आपला अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे असं मी समजतो. कारण ग्रंथाशिवाय किंवा पुस्तकाशिवाय आपलं अस्तित्व असू शकत नाही आणि म्हणूनच या 3 वर्षामध्ये आपला आणि ग्रंथालयाचा संबंध हा वारंवार येत राहणार आहे. आपल्याकडे ग्रंथालय कसं सुसज्ज आहे, ग्रंथालयामध्ये विविध विषयांच्या आताच काही आमच्या सरकारी प्राध्यापकांनी अनेक विषयांची माहिती आपल्याला सांगितली आणि त्याबरोबर कलाशाखेचे जे विषय आहेत त्या विषयाला अनुसरून सर्व संदर्भ पुस्तकं, क्रमिक पुस्तकं, त्याचबरोबर अनेक नियतकालिकं, वर्तमानपत्र यांचा अगदी भरपूर संग्रह या ग्रंथालयामध्ये आहे. त्याचबरोबर ग्रंथालय हे फक्त स्थिर अशा प्रकारचे एक संस्थान नाही आहे तर ग्रंथालयामार्फत अनेक विविध योजनासुद्धा या ठिकाणी राबवल्या जातात. सुरुवातीला तुम्ही कलाशाखेमध्ये प्रवेश घेतलेला आहे, त्यानंतर तुम्हाला ग्रंथालयाकडून गौरव कार्ड मिळेल. या गौरव कार्डच्या माध्यमातून तुम्ही पुस्तकांची देवाणघेवाण करू शकता. यासाठी बुक बँक स्कीम ही एक अनोखी स्कीम महाविद्यालय राबवतं. अतिशय माफक दरामध्ये विद्यार्थ्यांना वर्षभर संपूर्ण पुस्तकांचा संच या ठिकाणी वापरता येतो. ही अतिशय महत्त्वाची अशी योजना आणि 100% विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी व्हावं. त्याबरोबर महाविद्यालयामध्ये ग्रंथालयामार्फत ग्रंथ प्रदर्शन आयोजित केलं जातं. यामध्ये अनेक दुर्मिळ ग्रंथ, अनेक चरित्र, आत्मचरित्र आणि जे आपल्या आत्मविकासासाठी आवश्यक असणारे जे पुस्तकं आहेत त्यांचं प्रदर्शन, हे त्यांची ओळख, त्यांचा परिचय या प्रदर्शनाच्या माध्यमातून तुम्हाला होतो. वर्षातून हे एकदा हे ग्रंथ प्रदर्शन भरवलं जातं. ग्रंथ दिंडीचं सुद्धा आयोजन केलं जातं. कारण आपण पाहतो की वारकऱ्यांच्या दिंड्या असतात, तशा प्रकारे ग्रंथांना सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये महत्त्व आहे. ग्रंथांना सुद्धा आपल्या किंवा पुस्तकांना सुद्धा आपण खांद्यावरती घेतलं पाहिजे, आपल्या मस्तकामध्ये त्यांचे विचार धारण केले पाहिजेत यासाठी ग्रंथ दिंडीचं आयोजन केलं जातं. त्याबरोबर वाचन कट्टा हा एक उपक्रम ग्रंथालयामार्फत आयोजित केला जातो. आता वाचन कट्टा हा नवीनच उपक्रम आहे. आपण पाहतो की आपण नेहमी कट्ट्यावरती बसून आपण चकाट्यात ऐकतो, ही अनेक गप्पा मारत असतो. आता इथं सुद्धा हॉलमध्ये येऊन सुद्धा आपण एकमेका बसून गप्पा मारण्यापासून स्वतःला सावरू शकत नाही किंवा आवडू शकत नाही. तशाच प्रकारचा हा जो वाचन कट्टा आहे, या वाचन कट्ट्यावरती तुम्हाला असे जे विद्यार्थी की ज्यांना खरोखरच इंटरेस्ट आहे पण यामध्ये मात्र चकाटे पेटायचं नाही आहे, तर आपल्याला एखाद्या पुस्तकावरती चर्चा घडवून आणायची आहे, तर या कट्ट्यावरती अशा प्रकारची चर्चा घडून आणली जाते. त्याचबरोबर आपल्याकडे उत्कृष्ट वाचक स्पर्धा सुद्धा ग्रंथालयामार्फत आयोजित केली जाते. आता उत्कृष्ट वाचक स्पर्धा म्हणजे काय, की जसं पारायण केलं जातं आणि पारायणामध्ये एक सारखं व्यक्ती ग्रंथ वाचन करत असत, त्यासाठी दिलेली ही स्पर्धा आहे का, तर नाही आहे. कारण तुम्ही कलाशाखा निवडलेली आहे, कलाशाखेमध्ये साहित्याचा सुद्धा तुम्ही अभ्यास करता, तर एखादं नाटक असेल त्या नाटकातील असणारा संवाद किंवा एखादं कविता असेल, एखादी कविता तुम्हाला आवडली असेल ती कविता कशी वाचली पाहिजे, एखाद्या नाटकातील संवाद कसा वाचला पाहिजे आणि त्याचं एक डेमो जर तुम्ही चांगल्या प्रकारे दाखवला तर तो उत्कृष्ट वाचक म्हणून या ठिकाणी त्याला पारितोषिक केलं जातं. अशी स्पर्धा आपल्या ग्रंथालयामार्फत या ठिकाणी दरवर्षी घेतली जाते. त्याचबरोबर ग्रंथालयामार्फत ग्रंथालय हे सर्वांसाठी खुलं आहे, विशेष करून या ठिकाणच्या परिसरातील असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी सुद्धा हे ग्रंथालय खुलं आहे, महिलांच्यासाठी सुद्धा हे ग्रंथालय नेहमी हे खुलं आहे. त्यामुळे परिसरातील आपले नातेवाईक असतील
किंवा ज्येष्ठ नागरिक असतील तर यांना सुद्धा तुम्ही प्रोत्साहित करा की ज्याच्यामुळे ते सुद्धा जरी या व्यवस्थेचा भाग नसतील तरी सुद्धा त्यांच्यासाठी ग्रंथालय उपलब्ध आहे आणि ग्रंथालयामध्ये अनेक दुर्मिळ पुस्तकं आहेत त्याचंही वाचन या ठिकाणी करण्याची संधी या मार्फत तुम्हाला मिळू शकते. ग्रंथालयाचा थोडक्यात मी आढावा या ठिकाणी घेतलेला कारण मी ग्रंथालय कमिटीचा सदस्य आहे आणि मी इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश पाटील आपल्यासमोर ग्रंथालयाचा एक ताळेबंद थोडक्यात मी तुमच्यासमोर मांडलेला आहे. माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही नक्कीच या 3 वर्षामध्ये ग्रंथालयाचा पुरेपूर वापर कराल कारण आज आपण पाहतो की ग्रंथालयामध्ये जाणाऱ्याचं प्रमाण फार कमी आहे पण अनेक शास्त्रज्ञ असतील अनेक विचारवंत अनेक लेखक त्यांचं जर कथा जर तुम्ही ऐकल्या तर तुम्हाला हे लक्षात येईल की वाचनाचं एक वेळ इतकं होतं त्या लोकांना की काही लोक ग्रंथालयामध्येच त्यांना 2-2 दिवस कोंडून राहावं लागलं किंवा ग्रंथालयामध्ये इतके मग्न राहिले की त्यांना भानच राहिलं नाही की आपण या ठिकाणी आहोत आणि त्या ठिकाणचा असणारा कर्मचारी तो ग्रंथालय बंद करून निघून गेला आणि दुसऱ्या दिवशी उघडल्यानंतर या ठिकाणी पाहतो तर तो व्यक्ती ग्रंथ वाचत बसलेला आहे. तर असं अशी आवड पुस्तकांच्या बाबतची आवड सुद्धा आपण जपली पाहिजे आणि पण आपल्यामध्ये ही वेळ येणार नाही नक्कीच की ग्रंथालयामध्ये तुम्ही आठवून पडाल पण कमीत कमी पुस्तकांच्या मध्ये मात्र तुमचं प्रेम राहू दे आणि असंच प्रेम या कॉलेजवरती सुद्धा तुम्ही करत राहाल एवढंच माफक अपेक्षा मी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. यानंतर विद्यार्थी स्वागत समारंभ जो BA 1 साठी आयोजित केलेला आहे त्याच्या अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय चव्हाण मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्ष म्हणून प्रयत्न करावे. श्री शाहू शिक्षण प्रसारक सेवा मंडळाचे संचालक श्री विजयसिंह यादव महाविद्यालयाच्या BA 1 शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आपण हा जो इंडक्शन प्रोग्राम किंवा स्वागतपर प्रोग्राम आयोजित केला आहे या कार्यक्रमामध्ये मी आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. या कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर एम.ए. पाटील डॉक्टर सहदेव आणि डॉक्टर CB माने सर या सर्वांचंही मी मनपूर्वक अभिनंदन करते आणि ज्या सहकार्यांनी आता महाविद्यालयाचं ग्रंथालय महाविद्यालयाचं क्रीडांगण महाविद्यालयाचा NSS विभाग किंवा इतर सर्व विभागांची ओळख करून दिली त्या सहकार्यांचंही मनपूर्वक मी अभिनंदन करते कारण महाविद्यालयाची ओळख काही अशा छोट्याशा कार्यक्रमामधून होणारच नाही परंतु किमान त्याचा परिचय तरी होणं हे क्रमप्राप्त आहे आणि विद्यार्थ्यांना जोपर्यंत महाविद्यालयाचा परिचय होत नाही तोपर्यंत महाविद्यालयाविषयी किंवा आपल्या प्राध्यापकांविषयी शिक्षकांविषयी इथल्या कर्मचाऱ्यांविषयी त्यांना आपलेपणा वाटणार नाही आणि जोवर आपलेपणा वाटणार नाही तोपर्यंत आपल्याकडून चांगली कामगिरी पण होणार नाही हे पण तितकंच खरं आहे. आता सर्व विभागाच्या सर्व माझ्या सहकाऱ्यांनी आपल्याला अगदी व्यवस्थित इत्यंभूत माहिती दिलेली आहे आणि तुम्हाला प्रोत्साहित पण केलेलं आहे. आता हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे की त्यातून आपण नेमकं काय घ्यायचं आहे आणि मला कोणत्या गटामध्ये काम करायचं आहे किंवा मला कोणत्या नेमक्या कोणत्या विषयाविषयी मला अधिक जाणून घ्यायचं आहे. मला ग्रंथालय जास्त आवडेल कोणाला क्रीडांगण जास्त आवडेल कोणाला डान्स सिंगिंग याच्यामध्ये रस वाटेल कोणाला नियतकालिकामध्ये अखंड लेखन करायला आवडेल किंवा कोणाला आणखी काही करायला आवडेल पण ही स्वतःची ओळख स्वतःच आपल्याला समजून उमजून घेतली पाहिजे आणि मग आपण त्या दृष्टीनं प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे मला क्रीडांगणावर जायला आवडतं मला खेळायला आवडतं पण हे नुसतं म्हणण्यापुरतं मर्यादित ठेवून चालणार नाही तर मला खरंच आवडत असेल तर मी क्रीडांगणावर गेलं पाहिजे तिथल्या सरांची आणि तिथल्या क्रीडांगणाची ओळख करून घेतली पाहिजे विभागामध्ये गेलं पाहिजे आणि मग मी त्या कोणत्या तरी खेळामध्ये माझी रुची वाढवली पाहिजे आणि असं केलं तर मग आपण विद्यापीठ स्तरावरचा किंवा राष्ट्रीय स्तरावरचा खेळाडू म्हणून आपण नावलौकिक प्राप्त करू शकतो. हे जोपर्यंत तुमच्या मनातच आहे तोपर्यंत काहीच होणार नाही. तुम्हाला अगदी एक छोटंसं उदाहरण सांगते की तुम्ही आळी बघितली असेल सुरवंट पाहिलं असेल आहे की नाही म्हणजे फुलपाखरू कधीतरी अंडी घालून रिकामं होतं आणि त्या अंड्यामधून एक छोटीशी अशी बारीकशी अळी तयार होते आणि ती अशी केसाळ अळी असते
ती अगदी अळीच म्हणून जन्माला आल्यापासून ती खात सुटते, म्हणजे ज्या ज्या पानांवरती ती आहे ती पानं अक्षरशः ओरबाडून खात राहते. पावसाळ्याच्या दिवसात तुम्ही तुमच्या बागेमध्ये गेला असाल तर तुम्हाला दिसत असेल की सगळ्या झाडाची पानं कुरतडलेली आहेत, म्हणजे ती अळी हळूहळू तिचं सुरवंटामध्ये रूपांतर होतं आणि ती इतकं खाते की खाऊन खाऊन नंतर ती सुस्त होते आणि सुस्त झाल्यानंतर स्वतःशीच अशी गिरकी घेत राहते. त्याच्यामधून ती कोष मिळते आणि कोशामधून मग नंतर बाहेर पडतं काही दिवसांनी. ते अतिशय अप्रतिम रंगाचं आणि अगदी छान हुंडाळं असं फुलपाखरू, आणि फुलपाखरू मग असं स्वच्छंदपणे जगू लागतं आणि त्याचं त्याचं जीवसृष्टीतलं काम करतं. विद्यार्थी दशा ही सुरवंटासारखी आहे. तुम्ही आता अगदी छोट्याशा अळीच्या किंवा त्या छोट्याशा सुरवंटाच्या रूपामधले विद्यार्थी आहात की इथं जे जे काही घडतंय, जे जे काही दिसतंय, जे जे काही अनुभवता येतंय ते सगळं अनुभवणं, खाणं आणि ते फक्त आपल्या मनामध्ये मेंदूमध्ये साठवून ठेवणं हे काम तुम्ही करायचं आहे. खरं म्हटलं तर मग ते ग्रंथालय असो किंवा विषय शिक्षकांनी एखादी वर्ड्सवर्थची कविता शिकवलेली असो किंवा मराठीतल्या एखाद्या तुमच्या प्राध्यापकांनी एखाद्या नाटकाचा प्रवेश शिकवलेला असू द्या किंवा आणखी काही शिकवलेलं असू द्या, विज्ञानातल्या गमती जमती, संख्याशास्त्रातल्या गमती जमती, भाषेतलं काही व्याकरण किंवा जे जे काही तुम्हाला शिकवतायत तुमचे शिक्षक ते तुम्ही संपूर्णपणे असंच घेतलं पाहिजे आणि ते मग तुमच्या मेंदूमध्ये मनावरती कोरून ठेवलं पाहिजे आणि नंतर मग तुम्ही वर्षाच्या शेवटी जेव्हा परीक्षा द्याल किंवा सेमिस्टर द्याल त्यावेळेला ते पुन्हा तुमच्या मनामधून असं बाहेर पडलं पाहिजे, पाझरत राहिलं पाहिजे आणि असं सलग 3 वर्ष 5 वर्ष केल्यानंतर मग तुमच्या सुरवंटाचं रूपांतर हे अतिशय छान सुंदर अप्रतिम रंगाने सजलेल्या फुलपाखरासारखं होईल आणि मग तुम्ही फुलपाखरू बनवून महाविद्यालयातून बाहेर पडणार. मग तुम्ही काय कराल काय नाही हे आम्हाला सांगण्याची गरज नाही, कारण आम्ही जेवढं द्यायचं आहे तेवढं तुम्हाला दिलं आहे, जेवढं तुम्हाला घ्यायचं होतं तेवढं तुम्ही घेतलेलं आहे आणि त्याच जोरावरती तुमचं आयुष्य उभं आयुष्य घडणार आहे आणि हे सगळ्यांना ठाऊकच असतं. फक्त आपण कमी पडतो ते थोड्याशा प्रयत्नांमध्ये, तर तसे प्रयत्न आपण जाणीवपूर्वक करूया म्हणजे मग आपल्याला जाणीवपूर्वक घडता येईल. मला आंतरराष्ट्रीय दर्जाची वेटलिफ्टर व्हायचं आहे पण मुळात माझं शरीर बेजोड आहे म्हणजे बेडप आहे, तर मला पहिल्याने माझ्या शरीराला आकार द्यावा लागेल आणि मला त्या शरीराला असं इतकं ताकदवान बनवावं लागेल की मी ती किती किलोची वजनं सहजपणे उचलू शकेल, म्हणजे तिथंपासून मला प्रयत्न करावे लागतील. मला सुबोध भावेसारखा एक अतिशय ताकदवान कलाकार व्हायचा आहे तर त्याच्यासाठी मला अगोदर ग्रंथालयात जावं लागेल, युवा महोत्सवामध्ये छोट्या छोट्या स्पर्धांमधून सहभागी व्हावं लागेल आणि मग मला कुठंतरी त्याच्या पायापाशी बसता येईल सुबोध भावेच्या, इथंपर्यंतच मला ज्ञान प्राप्त होईल आणि मग मी एखादी छोटीशी सिरियल तरी मिळवू शकेल. तुम्ही बघत असाल अनेक सिरियलमध्ये अनेक महिला कलाकार आहेत किंवा पुरुष कलाकार आहेत, हे सगळे शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवामधून घडलेले आहेत. म्हणजे काही दिवसापूर्वीची जी सिरियल होती ज्याच्यामध्ये जयडी नावाचं एक पात्र होतं पहा, म्हणजे तो मिलिटरीमधला मुलगा असतो आणि त्याच्यासोबतची त्याची हिरॉईन आणि त्याच्यामध्ये व्हॅम्प म्हणून किंवा खलनायिका म्हणून काम केलेली मुलगी होती, ती युवा महोत्सवामधून चमकलेली. आता जेवढ्या सिरियल्स चालू आहेत सगळ्या तुमच्या वाहिन्यांवरती, त्या प्रत्येक वाहिनीमधला प्रत्येक कलाकार हा त्याच्या त्याच्या विद्यार्थी जीवनामध्ये युवा महोत्सवामधून घडलेला आहे, फक्त ते आज आपल्या समोर दिसत आहेत. त्यामुळं हे करत असताना ते जेव्हा आपल्याला दिसतात तेव्हा आपल्याला वाटतं की ते खूप मोठे आहेत, पण त्याच्या पाठीमागं त्यांचे प्रचंड परिश्रम असतात. असे परिश्रम घेण्याची भूमिका आपण ठेवूया, वेळ देऊया महाविद्यालयामध्ये, नाहीतर आपल्याला काहीच करता येत नाही. फक्त 2 लेक्चर केले, 10 च्या सुट्टीमध्ये आपण निघून गेलो तर ना आपल्याला क्रीडा संचालक माहिती पडतील, ना आपल्याला शेक्सपियरची कविता समजेल, ना आपल्याला ग्रंथालयामध्ये कुठली पुस्तकं येतात कुठली घेतली जातात किंवा कुठे काय चालले हे काहीच कळणार नाही. आणि हे जर तसंच घडत राहिलं तर आपलं आयुष्य बिघडून पण जाऊ शकतं. आपलं आयुष्य चांगलं घडवायचं असेल
तर आपल्याला ग्रंथालयात गेलं पाहिजे, क्रीडांगणावर खेळलं पाहिजे, राष्ट्रीय सेवा योजना समजून घेतली पाहिजे आणि महाविद्यालयात जे जे काही घडतं ते मधमाशीसारखं टिकून घेता आलं पाहिजे. म्हणजे आपल्याला चांगले नागरिक म्हणून, आपल्याला भारताचे सुजाण नागरिक म्हणून आपल्याला नावलौकिक करता येईल आणि आपलं, आपल्या कुटुंबियाचं, आपल्या राष्ट्राचं नाव, महाविद्यालयाचं नाव उज्ज्वल करता येईल. तुमच्या हातून अशी चांगली, खूप भरभरून मोठी कामगिरी होवो इतक्या शुभेच्छा मी तुम्हाला देते आणि माझं अध्यक्षीय मनोगत संपवते. धन्यवाद. यानंतर या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी डॉक्टर सिरीमानी सरांना विनंती करतो. नमस्कार. आज अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि विद्यार्थी शिक्षक पालक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने बी ए भाग एकच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी स्वागत समारंभ म्हणजेच इंडक्शन प्रोग्रॅमचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी डॉक्टर सी बी माने, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचा समन्वयक, तुमच्यासमोर उभा आहे. गेली एक दीड तास आपण या स्वागत समारंभासाठी विद्यार्थी मित्रांनो हजर आहात. 2 वर्षानंतर 11वीचं 12वीचं वर्ष आणि त्यानंतर तुम्ही इथं आलेला आहात. हे दोन्ही वर्ष तुमचे ऑनलाईन झालेले आहेत, त्यामुळे कदाचित तुम्हाला इथं बसण्याचा किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये बसण्याचा म्हणजे कंटाळा किंवा सवय सराव झालेला नाही आहे. पण निश्चितच दिवाळीनंतर जर आपलं महाविद्यालय सुरू झालं, थर्ड इयरसाठी आपण सुरू केलेलंच आहे, पण फर्स्ट इयर आणि सेकंड इयरसाठी आपण सुरू करणार आहोत शासनानं दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार. तर तुम्हाला त्याची सवय होईल, ही सवय अंगीकारणं, हे तुम्हाला सवय लागावी यासाठी आज प्रत्यक्ष ऑफलाईन तुम्हाला मी या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. तुम्ही भरपूर संख्येने उपस्थित राहिलेला आहात. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय प्राचार्य, आम्हाला नेहमी प्रेरणा देणाऱ्या व आमच्या मार्गदर्शक डॉक्टर विजय चव्हाण मॅडम यांनी भूषवलं व आपणास त्यांनी मार्गदर्शन केलं. यामध्ये आपल्यामध्ये असणारी आपुलकी, प्रेम, जिव्हाळा हे आपल्या महाविद्यालयामधून तुम्हाला मिळेलच, पण त्याचबरोबर तुमच्यामध्ये असणारे काही जे सुप्त गुण आहेत किंवा शिस्त असेल, संयम असेल, आत्मविश्वास असेल, त्याचबरोबर अथक परिश्रम जर तुम्ही केलं तर आमच्या महाविद्यालयातून बाहेर पडणारा विद्यार्थी जो आहे तो एक भारताचा चांगला आदर्श नागरिक घडेल व त्याचा सर्वांगीण विकास होईल या संदर्भात मॅडमनी आपणास मार्गदर्शन केलं. याबद्दल मी आमच्या समितीच्या वतीनं मॅडमांचं मनपूर्वक आभार मानतो. त्याचबरोबर या कार्यक्रमाचं नीट नेटकं आयोजन करणारे विद्यार्थी पालक शिक्षक समितीचे प्रमुख माननीय डॉक्टर एम ए पाटील सर यांनीही आपल्या या कार्यक्रमाची भूमिका व उद्देश आपल्यासमोर मांडला, याबद्दल मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमासाठी बघा, तुम्ही पहिल्या प्रास्ताविक झाल्यानंतर एखाद्या मातीच्या गोळ्याला एखादा मूर्तिकार सुंदर असे मूर्तीमध्ये रूपांतर करतो, त्या पद्धतीनं आमच्या वर्षा सहदेव मॅडम असतील यांनी महाविद्यालयाचा परिचय तुम्हाला करून दिला. त्याचबरोबर आमच्या ऑफिसमधील कार्यालयातील धनाजी देवपुळे यांनी तुम्हाला शिष्यवृत्तीच्या कोणकोणत्या शिष्यवृत्ती असतात, त्यामध्ये कोणत्या योजना असतात व त्याचे फॉर्म कसे भरावे याविषयी तुम्हाला आज पहिल्याच दिवशी इथं तुम्हाला त्याची माहिती करून दिलेली आहे, जेणेकरून त्याचा त्रास किंवा फार भरताना येणाऱ्या ज्या काही समस्या असतील त्या समस्यांचं निराकरण करण्याचं काम ते सुद्धा तुमच्यासोबत करत असतील. त्याचबरोबर अशोक भोसले यांनी परीक्षा संदर्भात तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर विजय पाटील यांनी सुद्धा तुम्हाला, तुम्ही बी ए फर्स्टला ॲडमिशन घेतलेलं आहे, फॉर्म भरलेला आहे, पैसे भरलेले आहे, तुमचा ॲडमिशन कन्फर्म झाला असं तुम्ही म्हणताय, पण हे ॲडमिशन कन्फर्म होण्यासाठी शिवाजी विद्यापीठाची पात्रता असते, त्या पात्रतेचा फॉर्म भरणं गरजेचं असतं, तो ऑनलाईन सुरू झालेला आहे, त्यासंबंधी तुम्ही या विजय पाटील सरांना भेटायचं आहे आणि त्याची पूर्तता करून घ्यायची आहे. त्याचबरोबर आमचे मित्र डॉक्टर अशोक जाधव सर यांनी सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेची आपल्याला परिपूर्ण माहिती करून दिलेली आहे,
200 विद्यार्थ्यांचं हे युनिट असतं आणि या 200 विद्यार्थ्यांच्या मध्ये सेकंड इयरची जी मुलं असतात ती 100 मुलं असतात सेकंड थर्ड इयरची मुलं बीए बीएससी आणि बीकॉम फर्स्ट इयर या मुलांच्या मधून 100 विद्यार्थी निवडले जातात त्यामुळे तिथेही तुम्ही निश्चितच भाग घ्यावा प्रवेश घ्यावा असं मला वाटतंय त्याचबरोबर अमर पवार सर यांनी सुद्धा आपल्याला सांस्कृतिक विभागाविषयी माहिती करून दिलेली आहे तुम्हीही आपल्यामध्ये असणारे सुप्त तुला कलागुण जे असतील त्यांना वाव देण्यासाठी आमची ही कमिटी काम करत आहे आपण सर्वजणच बाथरूम सिंगर आहोत पण त्या बाथरूम सिंगरना प्लेबॅक सिंगर बनवण्याचं काम आमचं डॉक्टर अमर पवार सर व त्यांची कमिटी काम करते मी त्यांचाही मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर ग्रंथालयाविषयी आमचे इंग्रजी विभाग प्रमुख डॉक्टर सुरेश पाटील सर यांनीही आपल्यास माहिती करून दिली ग्रंथ हे आपले गुरु आहेत हे आपण पहिल्यापासून मानत आलेलो आहोत त्यामुळे तुम्ही प्रत्येक विद्यार्थ्याने ग्रंथालयामध्ये वारंवार भेट देणं गरजेचं आहे हे सरांनी त्यांच्या विचारामध्ये आपल्याला आपल्यासमोर मांडलेलं आहे मी त्यांचंही मनपूर्वक आभार मानतो त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक प्रशासकीय सेवक कर्मचारी या सर्वांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी जे योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र IQAC सहसमन्वयक डॉक्टर दिनेश भंडारी सर यांचंही मनपूर्वक आभार मानतो या कार्यक्रमासाठी टेक्निकल असिस्टंट म्हणून आमचा श्रीनिवास रोमटे प्रत्येक कार्यक्रमामध्ये अतिशय उत्स्फूर्तपणे तो आम्हाला मदत करत असतो मी त्याचाही आभार मानतो व सर्वच घटकांचा आभार मानतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे तुम्ही सर्व बी ए भाग एकचे विद्यार्थी तुमच्याशिवाय हा कार्यक्रम होऊच शकला नसता त्यामुळे मी तुमचं सर्वांचंच आमच्या महाविद्यालयाच्या वतीनं विशेष असा आभार मानतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही इथं आलेला आहात त्यामुळे फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला चॉकलेट देऊन हा कार्यक्रम पूर्ण होईल मी अध्यक्षांच्या परवानगीनं हा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करतो धन्यवाद